नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्युचर प्रो एज्युकेशन मध्ये आय बी पी एस आर आर बी ऑफिसर स्केल वन प्रिलिमिनरी एक्झाम दोन हजार मेमरी बेस्ड पेपर आज आपण पाहणार आहोत बघा सुरुवात करूयाच्या पेपरला बघा काय म्हंटलेलं आहे पहिला क्वेश्चन डीआयचा आलेलं आहे पहिला क्वेश्चन काय म्हणतोय डीआय स्टडी द ग्राफ केअरफुली

आणि या साइडला इन्स्टिट्यूट्स आहेत ओके ए बी सी डी आणि ई हे पाच इन्स्टिट्यूट्स आहेत आणि त्याच्यामध्ये एनरोल केलेल्या गर्ल्सची ही संख्या आहे ओके त्यामध्ये ए मध्ये बघू शकता हे टू फिफ्टी गर्ल्सनी एनरोल केलेला आहे इथं एका एक लाईन ची किती किती वन टू थ्री फोर आणि फाईव्ह ओके म्हणजे फाईव्ह लाईनची व्हॅल्यू फिफ्टी आहे म्हणजे एका लाईनची व्हॅल्यू किती आहे वन लाईन इज इक्वल टू टेन ओके टेन गर्ल्स टेन गर्ल्स आता जर का टेन गर्ल्स असतील तर इथं बघा जरा हे थ्री हंड्रेड आहेत हे थ्री हंड्रेड अँड टेन थ्री हंड्रेड ट्वेंटी आणि हे काय येतो ट्वेंटी आणि थर्टीच्या मध्ये आहेत म्हणजे हे किती असणार आहेत हे थ्री ट्वेंटी फाईव्ह अशा पद्धतीनं तुम्ही ऑब्झर्वेशन व्यवस्थित करायचं आहे ठीक आहे एक्झामच्या वेळी अशा कलरफुल येणार नाहीत एक्झामच्या वेळी ब्लॅक अँड व्हाईट येतील मग काही यांना ना लाईन देतील काही यांना डॉट्स देतील ठीक आहे काही डार्क करतील काही फेंट करतील अशा पद्धतीचा ग्राफ तुम्हाला एक्झामच्या वेळी येणार आहे ओके चला इथं पहिला क्वेश्चन बघूया

हे किती आले टू फिफ्टी आणि सी मध्ये पेंटिंग करणारे किती आहेत बघा बरं हे किती आहेत वन फिफ्टी ओके डी मध्ये स्टिचिंग करणारे किती आहेत बघा डी हे बघा डी इथं किती टू 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 फिफ्टी फिफ्टी ओके इज प्लस ई मध्ये स्टिचिंग करणारे किती आहेत बघा इथं हे थ्री हंड्रेड टेन ट्वेंटी आणि ट्वेंटी फाईव्ह इथं बघू शकता तुम्ही ट्वेंटी आणि ट्वेंटी फाईव्ह याच्या मध्ये आहे बरोबर हा म्हणजे किती थ्री ट्वेंटी फाईव्ह ओके हे किती आले हे फोर हंड्रेड इज टू हे किती आले फाईव्ह सेव्हन्टी फाईव्ह दीडशे दोन्ही थ्री ऑप्शन सी नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेले हो नंबर ऑफ गर्ल्स एनरोल्ड इन स्टिचिंग इन इन्स्टिट्यूट बी फॉर्म्स एप्रॉक्सिमेटली पर्सेंट वॉट पर्सेंट ऑफ द टोटल नंबर ऑफ गर्ल्स एनरोड इन अ स्टिचिंग इन ऑल द इन्स्टिट्यूट टुगेदर ओके बघा काय म्हटलेलं इथं स्टिचिंग बी आय इन्स्टिट्यूटमधून स्टिचिंगसाठी असणारे हे किती आहेत कुणाच्या टोटल टोटल नंबर ऑफ गर्ल्स एनरोल्ड इन अ स्टीचिंग इन ऑल द इन्स्टिट्यूट म्हणजे स्टिचिंग मधले काय हो टोटल इंटू हंड्रेड या पद्धतीचं तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे स्टिचिंग किती आहेत बघा स्टिचिंग करणारे इथं किती हो हे थ्री ट्वेंटी फाईव्ह हे थ्री ट्वेंटी फाईव्ह इथं किती आहेत हे टू फिफ्टीन इथं किती आहेत बघा हे फिफ्टी ओके इथं हे टू फिफ्टी ओके आणि इथं किती येतो हो? पुन्हा एकदा थ्री ट्वेंटी फाईव्ह ओके थ्री ट्वेंटी फाईव्ह थ्री ट्वेंटी फाईव्ह किती आले सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी हे सिक्स फिफ्टी आणि फिफ्टी सेवन हंड्रेड आणि हे फाय हंड्रेड किती आले टोटल स्टिचिंग करणारे किती आले ट्वेल्व हंड्रेड बाराशे ओके आणि त्यापैकी बी मध्ये किती जण येतो बी मध्ये किती टू फिफ्टी म्हणजे टू फिफ्टी अपॉन ट्वेल्व्ह हंड्रेड इन टू हंड्रेड झिरो झिरो गेट कॅन्सल ठीक आहे आता अप्रॉक्सिमेटली विचारले बारा दोन्ही चोवीस उरला एक ठीक आहे दहा झाले शून्य झाले शंभर बारा शहाण्णव म्हणजे वीस पॉईंट आठ वीस पॉईंट आठच्या आसपास कोण हो, आहे आसपास कोण आहे एकवीस टक्के लक्षात ठेवा स्टिचिंग चे किती येतो बाराशे लोक आहेत ओके इन्फॉर्मेशन पुढे कदाचित लागू शकते चला ऑप्शन बी इज द राईट आन्सर ट्वेंटी वन पर्सेंट ओके पुढचा क्वेश्चन बघूया पुढं काय म्हटलेलं आहे व्हॉट इज द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ टोटल नंबर ऑफ गर्ल्स एनरोल्ड इन अ पेंटिंग स्टिचिंग अँड डान्सिंग फ्रॉम ऑल द इन्स्टिट्यूट टुगेदर ओके म्हणजे तुम्हाला रेशो विचारलेला आहे टोटल टोटल ऑफ पेंटिंग टोटल ऑफर स्टिचिंग इज टू टोटल ऑफ अ डान्सिंग बरोबर ना पेंटिंग स्टिचिंग डान्सिंग हाच सिक्वेन्स आहे ओके okay? त्यामध्ये स्टिचिंगचे बाराचे आहेत हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे पेंटिंगचे फक्त बघूया हो इथं किती येतो हे हा हे टू फिफ्टी इथं किती आले हे टू फिफ्टी इथं किती येत हे

टू फिफ्टी ओके आणि हे वन फिफ्टी हे किती आले फोर हंड्रेड हे टू हंड्रेड टू हंड्रेड फोर हंड्रेड आणि हे किती थ्री हंड्रेड म्हणजे टोटल किती आले एलेवन हंड्रेड म्हणजे हे कोण आले पेंटिंग वाले पेंटिंग वाले किती आले एलेवन हंड्रेड आले ओके okay. आणि आता इथं काय बघूया डान्सिंग डान्सिंग वाले बघा इथं किती आहेत हे वन फिफ्टी हे किती आहेत टू हंड्रेड बिफ्टी सिक्सटी सेवी फाइव हे कि फोर हंड्रेड इतने थ्री हंड्रेड फिफ्टी ओके फाइव वन फिफ्टी थ्री फिफ्टी फाइव हंड्रेड ओके फाइव हंड्रेड हंड्रेड 1100, हंड्रेड 1175, हंड्रेड सेव्हन्टी ठीक है? अकराशे पंच्याहत्तर सरळ 25 न डिवाइड करूया पंचवीस चौक शंभर उरले दहा पंचवीस चौक शंभर ऑप्शन पहिला आणि तिसरा येण्याची शक्यता तरी पण पुढे बघूया ठीक है? पंचवीस चौक शंभर उरले वीस पंचवीस सात दोनशे ठीक आहे म्हणजे ऑप्शन ए तरी पण नन ऑफ दिस आहे पुढे जाऊया पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर उरले सतरा पंचवीस सत्तर पावणे दोनशे ऑप्शन ए इज द कन्फर्म आंसर ऑप्शन ए ओके एके बुढ़ा क्वेश्चन बैठे नंबर ऑफ गर्ल्स एनरोल्ड इन अ डांसिंग इन इंस्टिट्यूट ए फॉर्म्स व्हाट परसेंट ऑफ़ नंबर ऑफ गर्ल्स एनरोल्ड इन अल द हॉबी क्लासेस टुगेदर इन दॅट इन्स्टिट्यूट म्हणजे कोणत्या इन्स्टिट्यूट मधून ए इन्स्टिट्यूटमधून ओके इथं ओके इथं काय म्हटलेले बघा डान्सिंग फ्रॉम ए डान्सिंग फ्रॉम अ ए इज वॉट पर्सेंट ऑफ अ ऑल द हॉबी क्लासेस टुगेदर इन दॅट इन्स्टिट्यूट म्हणजे ए इन्स्टिट्यूट मधून बरं डान्सिंग ए किती येतो इथं वन फिफ्टी आहेत डान्सिंग ए किती आहेत वन फिफ्टी आहेत आणि त्या इन्स्टिट्यूटचे टोटल किती येतो हे टू फिफ्टी हे थ्री सेवन्टी फाईव्ह नाही थ्री ट्वेंटी फाईव्ह थ्री ट्वेंटी फाईव्ह आणि हे किती वन फिफ्टी ओके टोटल किती झाले बघा हे फाईव्ह हे फाय हे टू किती आले हे सेवन 725 ट्वेंटी फाईव्ह

आता मला सांगा वीस पॉइंट समथिंग असणारा एकच ऑप्शन इथं पुढे जायची गरज नाही तिथलाच बघून इथं लिहा ट्वेंटी पॉइंट सिक्स्टी नाईन पर्सेंट ऑब्विसली बघा ना वीस ला तर एकोणतीस न भाग लागू शकत नाही मग शून्याचा भाग लागला आणि दोनशे आले दोनशे ओके okay? चला बघूया पुढचा क्वेश्चन याचा आन्सर किती आला ऑप्शन ई e, ट्वेंटी पॉइंट सिक्स्टी okay? नाईन पर्सेंट ओके चला पाचवा क्वेश्चन बघा शेवटचा व्हॉट इज द टोटल टोटल नंबर ऑफ एनरोल्ड इन अ पेंटिंग फ्रॉम ऑल द इन्स्टिट्यूट टुगेदर पेंटिंग इथं पेंटिंग किती येतो अकराशे होते ना अकराशे इथं अकराशे कुठे दिसते तुम का तुम्हाला म्हणजे आन्सर काय आहे नन ऑफ दिस ऑप्शन ई ते आधीच आपण काढून ठेवलेलं त्यामुळे त्याचा फायदा झाला ओके okay? पाचव्या क्वेश्चनचा अन्सर काय ऑप्शन ई नन ऑफ दीज कारण अकराशे इथं कुठंच दिसत नाही ओके चला पुढचा क्वेश्चन पण काय आहे दोन पायचार्ट आलेले आहेत काय म्हंटलेले इथं बघा स्टडी द फॉलोईंग पायचार्ट केअरफुली अँड अँसर द क्वेश्चन गिव्हन बिलो पर्सेंटेज सेल्स ऑफ डिफरंट मॉडेल्स ऑफ कम्प्युटर इन टू डिफरंट इयर्स टू थाउजंड फोर्टीन आणि टू थाउजंड फिफ्टीन इथं एच पी तोशिबा डेल एसर लिनो या पाच कंपन्यांचं पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलेलं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधराचं त्यामध्ये टोटल सेल इन दोन हजार चौदा म्हणजे दोन हजार चौदामध्ये टोटल सेल किती दिलेले आहे हो? बारा हजार पाचशे किती दिलेले आहे बारा हजार पाचशे आणि पुढे त्यांनी काय म्हटलेलं हो पर्सेंटेज इनक्रीज इज इक्वल टू ट्वेल्व ट्वेल्व पॉईंट फाईव्ह पर्सेंट फॉर फिफ्टीन म्हणजे पंधरासाठी कितीची वाढ झाली हो साडेबारा टक्क्याची वाढ झाली म्हणजे दोन हजार पंधराचा डेटा किती असणार आहे वन हंड्रेड अँड ट्वेल्ट फायव्ह इंटू ट्वेल्व्ह हंड्रेड अँड ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड एवढा डेटा काय असणार आहे म्हणजे एवढे लॅपटॉप काय असणार आहेत सॉरी कम्प्युटर्स काय असणार आहेत दोन हजार पंधराचे असणार आहेत बरोबर कारण त्यांनी इथं वाढ दिलेली आहे पर मला एक सांगा इथं मी याला जर का हंड्रेड कन्सिडर केले मी याला हंड्रेड कन्सिडर केले तर याच्यामध्ये वाढ किती झाली साडेबारा टक्के म्हणजे हे किती झाले हो एकशे बारा पॉइंट पाच झाले एकशे बारा पॉइंट पाच टक्के बरोबर लक्षात ठेवा म्हणजे साडेबारा म्हणजे किती टक्के साडेबारा म्हणजे किती वन बाय एट फ्रॅक्शन मध्ये बरोबर ना मग एकशे बारा पॉइंट पाच एकशे बारा पॉइंट पाच टक्के म्हणजे किती हो नाईन बाय एट कारण ही वरचे व्हॅल्यू काय दाखवते इन्क्रीमेंट दाखवते आणि खालची व्हॅल्यू ओरिजिनल व्हॅल्यू आहे बरोबर ना म्हणजे दो ही दोन हजार चौदाची व्हॅल्यू आहे आणि ही नाईन व्हॅल्यू दोन हजार पंधराची व्हॅल्यू आहे बघा लक्षात येत आहे का आता मी जर का याला एट म्हणतो मी याला एट म्हणतो ठीक आहे आणि याला काय म्हणतो मी नाईन म्हणतो याला काय म्हणतो मी एट आणि याला काय म्हणतो नाईन जोपर्यंत जो आपल्याला पर्सेंटेज किंवा रेशो काढायला लावतात हो तोपर्यंत याच्या ओरिजिनल व्हॅल्यू तुम्ही वापरू नका याला मी एट म्हणतो याला मी नाईन म्हणतो ओके okay. पहिला क्वेश्चन काय हो डिक्रीज इन अ टू थाउजंड फिफ्टीन इज अप्रॉक्झिमे बघा आता याच्या जर का दोन हजार पंधराची व्हॅल्यू तुम्हाला काढायची म्हंटल तर बारा हजार एक बारा ला एकशे बारा पॉइंट पाच न मल्टिप्लाय करायला लागेल जे की मोठं कॅल्क्युलेशन आहे ओके okay? किंवा किमान नाही म्हंटलं तरी बारा हजार पाचशेचे नाईन बाय एट तुम्हाला काढायला लागतील म्हणजे एट न डिवाइड करून नाईन न मल्टिप्लाय करायला लागतील बरं ते ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी ते आपण काढूच पण सध्या आता त्याची गरज इथं पर्सेंटेज मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे याचा अर्थ आता मला त्याची गरज वाटत नाही मग मी काय करतो मी इथं याला एट म्हणतो आणि याला नाईन म्हणतो कसं याला एट म्हंटलंय लक्षात आलं का लक्षात ठेवा याला जर का हंड्रेड पर्सेंट म्हटलं तर हे येणार एकशे बार बारा पॉईंट पाच टक्के बरोबर मग याला जर का मी साडेबारांना मल्टिप्लाय केलं तर हे आठ पट येतात आणि हे नऊ पट येतात लक्षात ठेवा त्यामुळं म्हणून मी काय केलं याला एट मांडलं आणि याला नाईन मांडलं बरोबर द पर्सेंटेज डिक्रीज इन अ सेल्स ऑफ अ तोशिबा इन 2015 इज अप्रॉक्सिमेटली बर तोशिबाचा सेल किती परसेंटने डाऊन झालेला आहे किती परसेंटेज डिक्रीज इज इक्वल टू पर्सेंटेज डिक्रीज म्हणजे काय हो बिग मायनस स्मॉल डिवाइडेड बाय बिग इनटू 100 पर्सेंटेज डिक्रीज ची कॉन्सेप्ट आहे बिग मायनस स्मॉल डिवाइडेड बाय स्मॉल सॉरी बिग इनटू 100 बरोबर आता एक लक्षात ठेवा मी 8 काय 2014 चा, चा आणि 9 2000 पंधराचा डेटा कन्सिडर केलेला आहे बरं त्याच्यामध्ये तोशिबा किती आहे हो? तोशिबा किती आहे दोन हजार चौदा मध्ये तोशिबा किती आहे बघा जरा दोन हजार चौदा मध्ये दोन हजार पंधरा मध्ये तोशिबा किती आहे बघा फिफ्टीन पर्सेंट ऑफ सॉरी ट्वेल्व पर्सेंट आहे ट्वेल्व पर्सेंट ट्वेल्व पर्सेंट ऑफ नाईन पर्सेंटेजला पर्सेंटेज गेले गे साहित्य सहा साई दोन्ही बारा साहित्रिक अठरा तीन एक तीन तीन त्रिक नऊ बे, के बे 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 चोका म्हणजे थोडक्यात काय दोन हजार चौदा मध्ये तोशिबा चार आहे आणि दोन हजार पंधरा मध्ये तोशिबा तीन आहे ओके असं जर का मी कन्सिडर केलं हा रेशो आहे हा रेशो आहे लक्षात ठेवा फोर आणि थ्री हा रेशो आहे ऍक्च्युअल व्हॅल्यू नाहीत आणि पर्सेंटेज काढताना मला ऍक्च्युअल व्हॅल्यूची गरज पण नाही ओके मग बीग किती आहे हो, बिग किती आहे फोर आहे स्मॉल किती आहे हो, थ्री आहे फोर इंटू हंड्रेड काय आलं वन अपॉइंट फोर इंटू हंड्रेड आणि ऑप्शन ए इज द राईट आन्सर जर का हे बघा मी एक्सप्लेनेशन केलं तेवढा तर वेळ तुम्हाला लागणार नाही फक्त हे सोडवण्यासाठी तुम्हाला जेवढा वेळ लागेल ना तेवढाच वेळ लागणार आहे आणि चार आणि तीन आलं सरळ सरळ हो या दोघांतला फरक एक आहे आणि मोठा कोण आहे चार आहे डिवायडेड बाय फोर एका स्टेप मध्ये आन्सर आहे ट्वेंटी फाय पर्सेंट बघायची पण गरज नाही पेपर पेन ची गरजच तिथं पडणार नाही डायरेक्ट ऑप्शन ए तुमचा आन्सर येऊन जाईल लक्षात आलं का बघा ठीक आहे पंचवीस टक्के आन्सर आलेलं आहे याच ठीक आहे जरी तुम्ही ऍक्च्युअल व्हॅल्यू घेतल्या तरी पण आन्सर पंचवीसच टक्के येणार आहे पण ते कॅल्क्युलेशन मात्र खूप हार्ड जाणार तेवढ्यापेक्षा हे कॅल्क्युलेशन कधीही इझी लक्षात घ्या चला पुढचा क्वेश्चन बघूया हा आता या क्वेश्चन मध्ये मात्र तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यूची गरज पडणार आहे ओके बघूया ओके इथं ऍक्च्युअल व्हॅल्यूची गरज पडेल म्हणजे मी काय म्हणतोय ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला असं काढाव्या लागतील पण तरी पण मी इथं हे दोन हजार पंधराचा डेटा काढणार नाही ओके इथं याला आठच म्हणणार याला मी नऊच म्हणणार ओके आता जरा ऑब्झर्व करा ची व्हॅल्यू किती हो, आहे आठची व्हॅल्यू आहे किती बारा हजार पाचशे हे विसरू नका तुम्ही आठची व्हॅल्यू किती आहे बारा हजार पाचशे बर एच ची व्हॅल्यू बर क्वेश्चन काय म्हटलेले बघा व्हॉट इज द सेल्स ऑफ कम्प्युटर बारा ते शहाण्णव म्हणजे पॉइंट नाईन्टी सिक्स बरोबर की नाही पॉइंट नाईन्टी सिक्स म्हणजे एच पी एच पी दोन हजार पंधरा दोन हजार चौदा ची व्हॅल्यू किती येणार हो बारा शहाण्णव म्हणजे आठ जर का टोटल असेल तर पॉईंट शहाण्णव ही व्हॅल्यू कशाची आली हो एच पी दोन हजार चौदा ची आली आणि टोटल विचारले तुम्हाला टोटल व्हॅल्यू किती आहे एच ची दोन हजार चौदा आणि पंधराची आणि इथं तेरा आहे व्हॅल्यू एच पी ची दोन हजार पंधराची आणि नऊ नऊ आहे टोटल म्हणजे एच पी दोन हजार पंधरा किती आले हो तेऱ्याण्णव एकशे सतरा म्हणजे एक पॉईंट सतरा किती आले एक पॉइंट सतरा म्हणजे सहा आणि सात तेरा नऊ आणि दहा आणि एक अकरा आणि हे दोन पॉइंट तेरा दोन पॉईंट तेरा आली टोटल टोटल एच पी किती आले हो दोन पॉइंट तेरा आले दोन पॉईंट तेरा आले बरोबर बर दोन पॉईंट तेराची व्हॅल्यू तुम्हाला काढायची तुम्हाला माहिती कोणती व्हॅल्यू आठची व्हॅल्यू माहिती आहे बारा हजार पाचशे संपलं दोन पॉईंट तेराची व्हॅल्यू काढा एवढं इझी आहे याला जर का कॅल्क्युलेशन करत बसला मी शेवट पर्यंत सांगतो तुम्हाला या दोन हजार पंधराची व्हॅल्यू किती येते काढणार नाही बघा मी फक्त या वरनं तुम्हाला वाढ झालेली इथं दाखवली ना मी शक्य तेवढं काय करणार हे दोन हजार पंधराचा जो डेटा आहे उगच कॅल्क्युलेशन वाढवत वाड़ बसू नका आठची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे बारा हजार पाचशे आणि दोन पॉईंट तेराची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे ती जी व्हॅल्यू येईल ती यापैकी कुठली तरी व्हॅल्यू असणार आहे शंभर टक्के असणार आहे बघा तुम्ही एच पी टोटल एच पी काय हो आपल्याला काय काढायचंय टोटल एच पी काढायचं आहे आपल्याला व्हॅल्यू माहिती कुठली आहे हो? बारा हजार पाचशे ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ही व्हॅल्यू काय कशाने डिनोट केली जाते इथं आठ न डिनोट केली जाते मग आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची हो दोन पॉईंट तेराची व्हॅल्यू काढायचे कशाची व्हॅल्यू काढायचे दोन पॉईंट तेराची व्हॅल्यू काढायचे मी जस्ट हे कॅल्क्युलेशन करणार आधी कारण मी डिव्हिजन करणार नाही आधी मल्टिप्लिकेशन करणार आणि शेवटी डिव्हिजन कारण ने जे काही आन्सर येईल ते येईल पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करणार कारण मल्टिप्लिकेशन मी आधी डिव्हिजन केलं तर परत कॉम्प्लिकेशन वाढत जातील कारण इथं थ्री बाय थ्रीचं मल्टिप्लिकेशन आहे ते जरा इझी जाईल कारण इथं जर का मी डिव्हिजन केलं तर इथं जास्त मोठा नंबर येईल मग जास्त मोठा नंबर आणि थ्री मल्टिप्लिकेशन म्हणजे फाय बाय थ्रीचं मल्टिप्लिकेशन किंवा फोर बाय थ्रीचं मल्टिप्लिकेशन मला करावं लागेल ते मला परवडणार नाही मी त्याच्यापेक्षा एकशे इथं काय करतो दोनशे तेरा गुणले एकशे पंचवीस करतो मला सांगा पॉईंट नंतर दोन डिजिट आहेत हे दोन झिरो इथं मर्ज होतील जाऊन ते झाले दोनशे पं तेरा मग दोनशे तेरा आणि एकशे पंचवीसचं मल्टिप्लिकेशन थ्री बाय थ्री मल्टिप्लिकेशन इझी एका स्टेपमध्ये मी करू शकतो पाच त्रिक पंधरा हातच्याला एक ठीक आहे पाच एक पाच तीन दोन्ही सहा सहा आणि पाच अकरा आणि एक बारा हातच्याला आले एक हातच्याला आले एक ओके ही स्टेप झाली दुसरी म्हणजे हे काय हो याचं याच मल्टिप्लिकेशन याचं याच ठीक याच 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 या आहे या पद्धतीनं रूल फॉलो करायचा आहे ठीक आहे विसरू नका पाच दोन्ही दहा मी शिकवलेलं आहे तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन आपल्याला सुरू होतं त्यावेळी मी तुम्हाला कसं मल्टिप्लिकेशन करायचं असतं थ्री बाय थ्री टू बाय टू थ्री बाय टू हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यावेळी ओके पाच दोन्ही दहा तीन एक तीन पाच दहा आणि तीन तेरा आणि दोन पंधरा पंधरा आणि एक सोळा हाच्या आले एक ओके बे दोन्ही चार आणि एक पाच पाच आणि एक सहा आणि बे एक सव्वीस हजार सहाशे पंचवीस हे कॅल्क्युलेशन आलं सव्वीस हजार सहाशे पंचवीस सव्वीस हजार सहाशे पंचवीस डिवायडेड बाय आठ मी तुम्हाला खात्री देतो याची की तुम्ही नॉर्मल कॅल्क्युलेशन पेक्षा हे कॅल्क्युलेशन जास्त फास्ट कराल का तर दोन हजार पंधराचा डेटा तुम्हाला या स्वरूपात काढायचा नंतर त्याचे तेरा टक्के काढायचे याचे बारा टक्केने याचे तेरा टक्के ॲड करायचे त्याच्यापेक्षा हे कधीही बेटर राहील फक्त आता आठ न डिवाइड करायचं राहिलं ठीक आहे आठ त्रिक चोवीस उरले दोन आठ त्रिक चोवीस अरे वाह तीन तीन दोनदा असणारा सुरुवातीला तीन तीन दोन असणारा एकच ऑप्शन आहे काय हो तेसशे अठ्ठावीस संपलं तरी पण तुम्हाला पाहिजे असेल तर तिथनं पुढं उरलं किती दोन ठीक आहे आठ दोन्ही सोळा आणि अठापनचे चार सॉरी आठेआटी आट चौसष्ट उरला एक तिथनं पुढं काय कॅल्क्युलेशन करण्यात काय अर्थ नाही इथं काय हो तेहत्तीस अठ्ठावीस अँसर ते अठ्ठावीस ऑप्शन ए इज द अँसर एका स्टेपमध्ये अँसर आलं लक्षात घ्या एकच स्टेप फक्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही चला पुढं अरे वा इथं तर रेशो आला त्यामुळं अजूनच चांगली गोष्ट आहे रेशो आणि पर्सेंटेज आलं तर मग तर चिंताच मिटली आपली व्हॉट इज द रेशो बिटवीन द डेल सेल्स इन टू थाउजंड फोर्टीन अँड दोज ऑफ अ लिनो इन टू थाउजंड फिफ्टीन ओके डेल चा दोन हजार चौदाचा रेशो आणि लिनोचा दोन हजार पंधराचा रेशो बर डेल कुठं आहे डेल बघा इथ दोन हजार चौदा डेल हे आठ आहेत आणि हे चोवीस म्हणजे दे डेल डेल दोन हजार चौदा किती आले आठ म्हणून चोवीस आले टक्के वगैरे ते द्या सोडून बाकीचं कारण रेशो आहेत कॉमन कटच होतात ओके आणि लिनो तुम्ही पेपरला एवढं लिहित बसू नका मी फक्त समजण्यासाठी लिहितोय हे लिनो दोन हजार पंधरा लिनो दोन हजार पंधराला किती टोटल हो, नाईन आहेत ना आणि लिनो किती येतो बत्तीस लिनो आहेत बत्तीस नाईन इंटू थर्टी टू काढाना रेशो इथं आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस चार एके चार चार दोन्ही आठ तीन एके तीन तीन त्रिक नऊ ओके रेशो किती आला टू इस टू थ्री रेशो किती आला टू इस टू थ्री ऑप्शन डी टू इस टू थ्री सहज एक स्टेप फक्त तेही तोंडी काढता येईल तुम्हाला जास्त ची इथं गरज नाही जर का तुम्ही कॅल् नाही तर हे याचे चोवीस टक्के काढाल बारा हजारचे बारा हजार पाचशे चे चोवीस टक्के काढाल इकडचे बत्तीस टक्के काढाल इथं काही येईल ते अजून मी इथलं काय येतंय हे मला माहीत नाही आणि मला गरज पण नाही त्याची जोपर्यंत ते विचारत नाहीत ना दोन हजार पंधराचा डेटा किती आहे टोटल किती आहे हे जोपर्यंत विचारत नाहीत ना तोपर्यंत मी ते काढणार नाही ओके चला पुढचा क्वेश्चन बघा विच विच ब्रँड फॉर विच ब्रँड

कमी झालेले आहेत झाली असली तर जर का नंबरच्या बाबतीत वाढ झाली असली तर खूप छोटी झालेली असणार आहे इथं बघा लिनो दहा चे बत्तीस झाले वाढ खूप खूप जास्त आहे सहज दिसून येण्यासारखे आहे त्यामुळे आन्सर आपलं काय असणार आहे लिनो ऑप्शन ए मॅक्झिमम वाढ लिनो ची झालेली आहे ओके आणि शेवटचा क्वेश्चन बघा या डीआयचा एच पी सेल्स एच सेल्स इन टू थाउजंड फोर्टीन इज व्हॉट पर्सेंट ऑफ अ सेल्स ऑफ एस इन टू थाउजंड फिफ्टीन अरे वा आता पण पर्सेंटेज आलं म्हणजे मला आता हे शेवट हा शेवटचा क्वेश्चन आहे म्हणजे मला ही व्हॅल्यू शेवटपर्यंत काढावी लागली नाही ही एट आहे ही नाही नाही ना चला एच पी दोन हजार चौदा किती हो, ते ते हो ते बारा ते शहाण्णव आता एवढ्यातच बघितला किती हो बारा ते शहाण्णव करू नका बारा गुणले आठ करून ठेवा फक्त राहू द्या असच इज व्हॉट पर्सेंट ऑफ इज व्हॉट पर्सेंट ऑफ एसर 2015, एसर कुठ आहे एसर एसर आणि इज टू दिस दिस बाय इथले इथं भाग घालवण्याचा प्रयत्न करा ना ठीक आहे हे किती आले चार त्रिक बारा चार सत्तर अठ्ठावीस तीन एके तीन तीन त्रिक नऊ किती आले हो आठ छेद एकवीस आठ छेद एकवीस शंभर म्हणजे थोडक्यात किती आठशे एकवीस ठीक आहे एकवीस तरी त्रेसष्ट एक म्हणजे सहाशे तीस आणि आठशे चाळीसच्या मध्ये जास्त आठशे कुठं जातो हो, सहाशे तीस कड की आठशे चाळीस कडं ऑब्व्हियसली आठशे चाळीस कड म्हणजे पस्तीसच्या पुढं आन्सर आहे पस्तीसच्या चा पुढं आणि चाळीसच्या आत म्हणजे असा कुठला ऑप्शन आहे ऑप्शन डी अडतीस टक्के ठीक आहे आणि तरी पण तुम्हाला करून बघायचं असेल तर करून बघा अडतीसच्या आसपासच आन्सर येणार एक्झामच्या वेळी एवढी रिस्क घेण्यात म्हणजे कॅल्क्युलेशन एवढं डीप मध्ये करत बसण्यात काही अर्थ नाही तेवढी तर ते रिस्क आपण घेऊ शकतो आणि खूप क्लोजेस्ट आहे एवढं काय नन ऑफ दिस कड एवढं बघू नका गंभीरपणे त्याचं काही एवढं चिंता करण्यासारखं का कारण नाही ओके समजलंय का बघा डी आहे खूप इझी पद्धतीनं हा डीआय सॉल्व्ह होऊ शकतो जर तुम्ही कमी कॅल्क्युलेशन करण्याची तयारी ठेवली तर तुम्ही जास्त कॅल्क्युलेशन केले तर तुम्ही जास्त कष्ट केले याच्यावरती तर जास्त तुम्हाला वेळ लागेल पण मार्क तुम्हाला तेवढेच पडणार आहेत जास्त कष्ट करून जास्त वेळ घालवून मार्क तेवढेच पडणार आहेत त्याच्यापेक्षा स्मार्ट वेने हा डीआय तुम्ही सोडवू शकता बघा काय म्हटलेलं आहे द फॉलोइंग टेबल शोज द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स अँड पर्सेंटेज ऑफ बॉईज अमंग देम ऑफ डिफरंट ब्रँचेस ऑफ फाय इंजिनिअरिंग कॉलेजेस अँसर द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन धिस टेबल कॉलेजेस दिलेले आहेत ए बी सी डी ई आणि हे दिलेले आहेत ट्रेड्स दिलेले आहेत कम्प्युटर सायन्स आय टी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम आणि सिव्हिल ओके टोटल नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहेत आणि पर्सेंटेज ऑफ बॉईज दिलेले आहेत ऑब्विसली पर्सेंटेज ऑफ बॉईज म्हणजे उरलेल्या काय असतील गर्ल्स असतील इथं बॉईजचे पर्सेंटेज प्रत्येकाचे दिलेले आहेत बघा टोटल दिलेले आहेत पर्सेंटेज बॉईज दिलेले आहेत अशा पद्धतीने हा डी आय आहे ओके चला पहिला क्वेश्चन बघूया व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ बॉईज इन अ कॉलेज ए अँड नंबर ऑफ फिमेल स्टुडंट इन अ कॉलेज डी ठीक आहे कॉलेज ए मधले बॉईज किती आहेत बघा कॉलेज ए मध्ये बॉईज किती आहेत आता कोणत्या एका ट्रेड चे सांगितले जात का नाही म्हणजे हे टोटल तुम्हाला काढायचे बॉयज ठीक आहे त्याच्यापेक्षा बेस्ट वे काय करूया आपण तुम्हाला नाही पण कॉलेज बी आहे नाही का इथं काय आहे कॉलेज बी आहे जर का कॉलेज एचच आणि फरक विचारला असता ना कॉलेज ए मधले बॉयज आणि कॉलेज बी ए मधलेच गर्ल्स यांच्यातला फरक विचारला असता तर इथं हे सेव्हन्टी पर्सेंट ते थर्टी पर्सेंट याच्यातला फरक किती हो फोर्टी पर्सेंट डायरेक्ट मी काय केले असते एकशे वीस चे चाळीस टक्के काढले असते ठीक आहे पण जाऊ द्या तसं नाही करता येत आपल्याला कारण कॉलेज बी चे विचारले गर्ल्स ओके मग आता बॉयज काढूया हे किती हो बरं सत्तर चौऱ्याऐंशी म्हणजे चौऱ्याऐंशी आले बॉईज साईसत्तर बेचाळीस बेचाळीस आले इथं बॉईज अकरा साईज सहासष्ट सहासष्ट आले इथले बॉईज हे किती आले हो पंचावन्न ची चार पट करा किती आले दोनशे वीस ठीक आहे आणि दोनशे वीस पण पॉईंट नंतर एक डिजिट म्हणजे बावीस बरोबर आणि सोळा शहाण्णव हे किती आले शहाण्णव टोटल बॉयज हे आले आता गर्ल्स बी मधल्या गर्ल्स बघा किती आहेत आता फिफ्टी पर्सेंट बॉयज आहेत म्हणजे फिफ्टी पर्सेंट गर्ल्स याचे निम्मे करा किती आले हे अठ्ठावन्न ठीक आहे इथं बघा हे चे निम्मे करा किती आले छत्तीस बरोबर एक्कावन्न चे हे एक्केचाळीस टक्के काय असणार आहेत ऑबवियसली सॉरी एकोणपन्नास टक्के काय असणार आहेत गर्ल्स असणार आहेत म्हणजे किती हो शंभरचे एकोणपन्नास टक्के एकोणपन्नास हा पासष्ट म्हणजे पस्तीस ठीक आहे पासष्ट साठचे पस्तीस टक्के ठीक आहे साठचे तीस टक्के किती हो अठरा ठीक आहे आणि पाच टक्के वरचे तीन म्हणजे अठरा आणि तीन एकवीस ठीक आहे पुढ एकशे सोळाचे पन्नास टक्के पन्नास टक्के बॉईज म्हणजे पन्नास टक्के गर्ल्स याचा अर्थ इथं इत, पण किती आले हे अठ्ठावन्न बरोबर करा टोटल काय करूया याच्यातला डिफरन्स इथं इथं किती आहे सव्वीस इथं किती सहा हा डिफरन्स किती आहे सतरा हा डिफरन्स किती एक ठीक आहे आणि हा डिफरन्स किती अडतीस बरोबर सहा आणि सहा बारा ठीक आहे शेवटी आठ असलेला ऑप्शन एकच इथं अठ्ठ्याऐंशी ठीक आहे मी काय केलं डिफरन्सेस काढले आणि नंतर या डिफरन्सेस ऍडिशन केली हाच काय येईल या इथं याची ऍडिशन केली याची ऍडिशन केली आणि यांचं सब्ट्रॅक्शन केली तरी पण हेच आन्सर येणार आहे आणि यांचं सबट्रॅक्शन करून ऍडिशन केली तरी पण आन्सर तेच येणार आहे काय म्हंटल व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ बॉईज स्टडिंग इन इलेक्ट्रॉनिक्स स्ट्रीम इन ऑल फाईव्ह कॉलेजेस ओके म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचे टोटल बॉयज ची टोटल करायची आणि त्याला काय करायचं नंबर ऑफ कॉलेजेस म्हणजे फाय कॉलेजेसनी काय करायचं डिवाइड करायचं बघा हे किती आले सिक्स्टी सिक्स ओके हे किती आले फिफ्टी वन हे किती आले नाईन्टी सिक्स चे हा फोर्टी एट ओके हे किती आले फिफ्टी सेवन आणि हे किती आले एटी सॉरी फिफ्टी एट ओके टोटल किती आली बघा दोनशे ऐंशी त्याला न डिवाइड करा फाईन ने डिवाइड करा पाच वाजा पंचवीस उरले तीन पाच सगळं तीस किती आले छप्पन ऍव्हरेज किती आलं छप्पन्न बघा बैं द नंबर ऑफ गर्ल्स इन टेलिकॉम स्ट्रीम ऑफ कॉलेज डी इज वॉट इट्स स्टूडेंट्स इन अ टेलिकॉम स्ट्रीम ओके एडिशन तुम्हारा करा एडिशन कि छप्पन्न टोटल आले आता हे दोनशे छप्पन्न आणि डी कॉलेजेसच्या गर्ल्स टेलिकॉमच्या डी कॉलेजेसच्या गर्ल्स डी कॉलेज आहे ठीक आहे याच्या गर्ल्स म्हणजे फोर्टी फोर पर्सेंट okay? ऑफ फिफ्टी म्हणजे किती ट्वेंटी टू ओके ट्वेंटी टू गर्ल्स असणार आहेत म्हणजे रिक्वायर्ड पर्सेंटेज बघा किती आहेत ट्वेंटी टू बाय टू फिफ्टी सिक्स इन टू हंड्रेड याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल ओके okay. सो so, Uh, हे किती आले हे अकरा आले एकशे अठ्ठावीस ठीक आहे पुन्हा चार न डिवाइड होईल चार त्रिक बारा चार दोन आठ हे चार पंचवीस पंचवीस एके पंचवीस पंचवीस एके पंचवीस आणि एक सव्वीस दोनशे पासष्ट डिवायडेड बाय बत्तीस अप्रॉक्सिमेटली याचा अँसर किती येत आहे एट पॉइंट समथिंग आणि एट पॉइंट समथिंग इथं कुठंच ऑप्शन मध्ये नाही इथं ऑप्शन्स ऍक्च्युली वेगळे आलेले आहेत ठीक आहे काहीतरी ऑप्शन मध्ये चूक झालेली आहे आन्सर किती येते एट पॉइंट फाय नाईन अँसर किती येते एट पॉइंट फायन इज द राईट right आन्सर ठीक आहे असू द्या आन्सर एट पॉईंट फाय नाईन आहे एवढं लक्षात ठेवा ओके पुढचा क्वेश्चन बघूया पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे व्हॉट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ बॉईज

80 into 65 is to 65 into बाकी करू ना मल्टीप्लिकेशन वगैरह कर रेशो ना अजिबा सिक्सटी फाइव लिक्स्टी गेले वीस चौक ऐंशी वीस थ्री साठ फोर इज टू थ्री इज द एन्सर फोर इज टू थ्री इज द एंसर ऑप्शन सीढ़ा ओके शेवटचा क्वेश्चन आहे काय म्हटलेलं आहे रेशो ऑफ नंबर ऑफ बॉईज ऑफ आय टी स्ट्रीम अरे रेशो हा झाला की क्वेश्चन झालाय ना एक मिनिट तोच क्वेश्चन रिपीट आला ओके okay, काय हरकत नाही जाऊ द्या जा। एकूण तुम्हाला हे लक्षात आलं असेल की हा टेबल दिलेला आहे आणि त्याच्यावरचे त्याच्या क्वेशन आन्सर्स कशा पद्धतीने करायचे आहेत हे तुमच्या आलेलं आहे ओके पंधरावा नंबर क्वेश्चन पुन्हा एकदा तसंच आलेलं आहे बघा पुढं काय म्हटलेलं आहे व्हॉट विल इन द प्लेस ऑफ अ क्वेश्चन मार्क इन द गिव्हन नंबर सेरीज नंबर सेरीज दिलेली आहे आणि रॉंग नंबर सेरीज नाही मिसिंग नंबर सेरीज आहे ओके सरळ आहे बघा काय म्हंटलेलं आहे इतर नव्याण्णव एकशे एकवीस एकशे त्रेचाळीस एकशे पासष्ट हे एकशे एकवीस आणि एकशे त्रेचाळीस वर्ण आणि नव्याण्णव वर्ण तर लॉजिक येते लक्षात कि हे अकरा अकरा नव्याण्णव्याण्णव आहे इथं अकरा गुणले अकरा आहे ओके म्हणजे अकरा स्टेबल ठेवून पुढं गेलेले आहेत का ते अकरा गुणले तेरा ओके okay, झालं पॅटर्न लागला ठीक आहे अकराला स्टेबल ठेवलेला आहे नऊ ने एकदा मल्टिप्लाय केलेलं आहे अकरा ने एकदा तेरा ओके okay, काय झालेलं आहे अकराने एकदा मल्टिप्लाय केलेलं आहे तेराने एकदा मल्टी नऊने एकदा अकराने एकदा तेराने एकदा मग इथं ऑबियसली किती असणार आहे एलेव्हन इंटू फिफ्टीन असणार आहे आणि आहे पण ते पुढचं काय असणार आहे हो, इंटू सेव्हन्टीन असणार आहे मग सतरा इके सतरा सतरा इके सतरा आणि एक अठरा म्हणजे पुढचा नंबर काय असणार आहे इथला एकशे सत्याऐंशी ऑप्शन ए ऑप्शन ए एकशे सत्याऐंशी बघा लक्षात आलंय का बघा काय आहे पुढचा क्वेश्चन थर्टी फाईव्ह नाईन्टी नाईन वन नाईन्टी फाईव्ह थ्री ट्वेंटी थ्री ओके हे आता सारखं तर हे नाईन्टी नाईन इलेवन इंटू नाईन्टी नाईन हे किती हो सेवन इंटू फाईव्ह ओके ओके म्हणजे असा पॅटर्न आहे बघा हे काय आहे फाय इंटू सेवन हे किती आहे नाइन इंटू इलेवन पुढं हे बघा फाय सेवन नाईन इलेवन पुढं काय असेल थर्टीन फिफ्टीन याचा आन्सर वन नाईन्टी फाय येत का बघा म्हणजे हा पॅटर्न फिक्स होईल याचं आन्सर वन नाईन्टी का यस ओके म्हणजे पॅटर्न आहे हाच पॅटर्न आहे फाय सेवन नाईन इलेव्हन थर्टीन फिफ्टीन इथं पुढं काय असणार आहे मग सेव्हनटीन नाईन्टीन सेव्हनटीन नाईनटीन आता नऊ त्रिक नऊ असं तर त्रेसष्ट शेवटी तीन आहे म्हणजे असणार आहे हाच आणि पुढं किती हो ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी थ्री ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी थ्री एकवीस त्रिक त्रेसष्ट शेवटी तीन असणार आहे एकच ऑप्शन आहे चारशे त्र्याऐंशी शेवटी तीन असणारा एकच ऑप्शन आहे बघा शक्यतो ऑप्शनवर लक्ष ठेवत चला ऑप्शन कधी कधी अँसर देऊन जातो पटकन ओके चला पुढचा पॅटर्न बघा काय इथं इथं सिक्स आहे ट्वेंटी आहे फोर्टी टू सेवंटी टू ओके किती आहे इथं अठराचा फरक आहे सॉरी कितीचा फरक आहे चौदा इथ बावीस इथ तीस इथ फरक कितीच हो? आहे आठचा ठीक आहे इथं फरक कितीचा आहे आठचा ओके डिफरन्स ऑफ डिफरन्स आहे की मग हे बघा इथं जो असेल इथं जो असेल त्याच्यात आणि याच्यात आठचा चा फरक असणार आहे म्हणजे इथं काय असणार आहे अडतीस असणार आहे इथं असणार आहे अडतीस म्हणजे बहात्तर आणि अडतीस किती हो दहा अकरा एकशे दहा ऑप्शन ए ऑप्शन ए एकशे दहा फक्त डिफरन्स ऑफ डिफरन्स आहे फक्त डिफरन्स ऑफ डिफरन्स आहे बघायचं आहे बाकी जास्त काही बघायचं नाही ठीक आहे पुढची नंबर सिरीज बघूया काय म्हटलेले बघा इथं टू सिक्स ट्वेंटी फोर वन ट्वेंटी जरा आ, हे झालेले दिसतंय ठीक आहे इथं मल्टिप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय फोर मल्टिप्लाय बाय फाईव्ह ओ किती इझी आहे मल्टिप्लाय बाय सिक्स बाहेर सांग सातशे वीस एकदम इजी अगदी सोपी नंबर सिरीज आहे ओके दोन हजार सोळाचा पेपर आहे त्यामुळं आणि त्यावेळी पेपर असे असायचे पण म्हणजे नंबर सिरीज मध्ये जास्त काही फरक पडलेला नाही नंबर सिरीज थोड्याफार फरकान असेच देतात ओके चला आणि शेवटची नंबर सिरीज बघा बघा नंबर सिरीज अरे बापरे इथं काय झालेलं आहे खूप हो? चेंज झालेलं आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या आहे शंभर टक्के मल्टिप्लिकेशनची नंबर सिरीज आहे ओके ओके बघा इथं थ्री इंटू फाय इंटू सेवन केलं ठीक आहे थ्री इंटू फाय इंटू सेवन केलं तर आन्सर किती येतो वन झिरो फाईव्ह ओके वन झिरो फाईव्ह बर हे नाईन इंटू इलेव्हन इंटू थर्टीन किती येत बघा ओके शेवटी सात येत आहे म्हणजे हे येत असणार आहे पुढं थर्टीन झालं फिफ्टीन सेवनटीन नाईन्टीन त्रेसष्ट तीन पाच तिक पंधरा म्हणजे पाच येतला ये म्हणजे हे पॅटर्न काय आहे बघा पॅटर्न हाच आहे की सलग नंबर लिहिलेले बघा थ्री इंटू फाय इंटू सेवन नाईन इंटू इलेवन इंटू थर्टीन फिफ्टीन इंटू सेव्हन्टीन इंटू नाईन्टीन इथं काय असणार आहे मग ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी थ्री इंटू ट्वेंटी थ्री इंटू ट्वेंटी फाईव्ह बघा इथं पंच्याहत्तर आहे लगेच लक्षात येते ठीक आहे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर ओके आणि इथं मग काय येणार हो ट्वेंटी सेवन इंटू ट्वेंटी नाईन इंटू थर्टी वन याचा अन्सर किती येत याचा आन्सर किती तर आहे तर युनिटीचं जाव्या ना कारण बाकी सगळीकडे झिरो आहे आणि इथं फक्त थ्री आहे आणि इथं झिरो येण्याचं काहीच कारण नाही सात्त्रिक नऊ नवसत्तर त्रेसष्ट आणि तीन एक तीन म्हणजे शेवटी तीन असणारा एकच ऑप्शन आहे ऑप्शन आणि आन्सर काय टू ट्वेंटी फोर थाउजंड टू हंड्रेड अँड थ्री ऑप्शन डी सो याचा दोनशे त्र्याहत्तर ठीक आहे क्रॉस चेक करून बघायचं असेल तर बघू शकता पण एक्झामच्या वेळी तसं काही करू नका जर ला, का पॅटर्न लागला तर जायची काही गरज नाही ठीक आहे नदीजला जायची काही गरज नाही ओके जर का हे बघा दहा सेकंदात उत्तर चुकलेलं चांगलं पण दोन मिनिटात उत्तर बरोबर आलेलं काही कामाचं नाही ठीक आहे दहा सेकंद म्हणजे उरलेले नंतरचे शंभर एकशे वीस सेकंद शंभरशे सेकंद आपण दुसऱ्या दोन तीन क्वेश्चनला वापरू शकतो पण दोन मिनिटात बरोबर आलेला क्वेश्चन हा दहा सेकंदामध्ये किंवा दहा ते वीस सेकंदामध्ये चुकलेल्या क्वेश्चन पेक्षा डेंजरस ओके चला त्यामुळं शक्यतो नन ऑफ दीज वगैरे चेक करत बसू नका चौथा ऑप्शन क्लिक करा आणि या फरक पड़त नहीं ओके okay? चला, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन टू फाइंड आउट वैल्यूज ऑफ पी एंड क्यू आफ्टर दैट फाइंड आउट रिलेशनशिप बिटवीन पी एंड क्यू एंड मार्क युअर आंसर अकॉर्डिंगली, ठीक है पा है बैन पी स्क्वे मैनस ट्वेंटी वन पी प्लस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो आणि इथं 18 मायनस फिफ्टी एटीन क्यू स्क्वेअर मायनस फिफ्टी क्यू प्लस थर्टी टू इज इक्वल टू झिरो इथं बघा बारा एकशे आठ एक मिनिटा तीन, तीन न सगळीकडे डिवाइड होऊ शकतं मग तीन न करूया ना डिवाइड तीन त्रिक नऊ तीन सत्तर एकवीस तीन तीन चौक बारा ठीक आहे इथं दोन न डिवाइड करू शकतो सगळीकडे तर करूया ना डिवाइड कशाला ठेवायला इथं नाईन ट्वेंटी आणि इथे किती आले सिक्सटीन ठीक आहे ठीक आहे काही फरक पडणार नाही फक्त हे वाढवून आकडे वाढवून कॅल्क्युलेशन वाढवण्यात काही अर्थ नाही हा चार्त्रिक बारा बाराचे असे दोन भाग करा की ज्याची ऍडिशन किती आली पाहिजे सात आली पाहिजे बरोबर म्हणजे किती हो चार्थ्रिक बारा ठीक आहे आणि दोन्हीही पॉझिटिव्ह होणार हे तुम्हाला आधीच माहिती आहे कारण इथं निगेटिव्ह आहे ठीक आहे इथं निगेटिव्ह आहे इथं पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं जर का असेल सेकंड टर्म निगेटिव्ह आणि थर्ड टर्म जर का पॉझिटिव्ह असेल तर आन्सर काय तर दोन्ही पॉझिटिव्ह म्हणजे डिवायडेड बाय थ्री करायचं विसरू नका इथं बघा सोळा नव्वद एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस चे दोन भाग करा की ज्याची ऍडिशन किती आली पाहिजे पंचवीस आली पाहिजे तर समोर दिसतंय तुमच्या तेच आहेत त्याचे भाग किती नऊ आणि सोळा त्याला नऊ न डिवाइड करा त्याला नऊ ने डिवाइड करा ओके ठीक आहे हे किती आले हो तीन एक तीन तीन एक तीन हे एक पॉइंट किती आले एक पॉइंट तीन आले एक पॉइंट तीन आले इथं नवे एक नऊ हे किती आले हो हे आले नवे के नऊ उरले सात नवाट बात म्हणजे एक पॉईंट आठ चारस आसपास आहे म्हणजे हे एक पॉईंट तीन एक आणि हे एक हे एक पॉइंट आठच्या आसपास म्हणजे जर का कम्पेअर केलं वन पॉईंट थ्री याच्यापेक्षा काय आहे हो, मोठा आहे ठीक आहे आणि इथं असा पॅटर्न आलेला आहे हे बघा एक लहान एक मोठा एक लहान एक मोठा ठीक आहे मग मला एक सांगा इथं एक पॉइंट तीन हा एक पेक्षा मोठा आहे पण एक पॉईंट आठ पेक्षा काय आहे लहान आहे म्हणजे इथं काय होत रिलेशन आपल्याला भेटत नाही नो रिलेशन पी ऑप्शन ई नो रिलेशन कॅन बी इस्टॅब्लिश बिटवीन पी अँड क्यू ओके लक्षात आलंय का बघा काहीही बघू नका बाकीचं ठीक आहे एवढं एक लक्षात घ्या की इथं हे जरी इक्वल असले आले असले तरी एक पॉईंट तीन हा एक पेक्षा मोठा आहे आणि एक पॉइंट हा आठ इकडच्या पेक्षा मोठा आहे म्हणजे एकदा इकडं मोठा आणि इकडं एकदा एक 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 मोठा रिलेशन इथं इस्टॅब्लिश होत नाही बघा पुढचा क्वेश्चन बघा ओके पुढचा क्वेश्चन बघा थ्री पी स्क्वेअर मायनस एट पी मायनस सिक्स्टी ट्वेंटी एवढं हे करू नका इथं बघा चार न भाग जातोय चार न भाग लावा सगळीकडं ठीक आहे चार न भाग लावा लहान करा नंबर उगाच मोठे नंबर काहीही कामाचे नाही लहान नंबर करा इथे किती आले हो, चारावनचे वीस ठीके सत्ता अठ्ठावीस चार दोन्ही आठ प्लस चार दोन्ही आठ उरले दोन चार चारवंचे वीस चार नव्वे छत्तीस ओके अशा पद्धतीने आले ओके आता दोनशे एकोणसाठ गुणिले पाच चे अशे दोन भाग करायचे कि ज्याची ऍडिशन किती आली पाहिजे बहात्तर आली पाहिजे ठीक आहे बघूया आधी हे सोडूया सायद्रीक अठरा एकशे ऐंशी चे असे दोन भाग बर इथं याचा आन्सर काय येणार हो याचा आन्सर काय येणार सांगा बरं पॉझिटिव्ह निगेटिव्ह येणार आणि इकडचे दोन्ही पण काय येणार हो पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह येणार ओके आता या पॉझिटिव्ह वर डिपेंड आहे या पॉझिटिव्ह वरती ती डिपेंड आहे डायरेक्ट आपण काय बोलू शकत नाही ओके इथं बघा साहित्री अठरा एकशे ऐंशी चे असे दोन भाग करायचे की ज्याची ऍडिशन किती आली पाहिजे आठ आली पाहिजे अठरा आणि दहा बरोबर बर ना अठरा आणि दहा डिवायडेड बाय तीन डिवायडेड बाय तीन बर जो लहान नंबर येणार आहे त्याला काय जाणार निगेटिव्ह साईन जाणार लहान नंबर कोण आहे हा आहे लहान नंबर हे सहा आणि हे आले, माइनस, माइनस किती आले मायनस मायनस किती येऊ द्या हा लहानच असणार आहे मायनस ह्या पॉझिटिव्ह पेक्षा काय असणार आहे लहानच असणार आहे लक्षात ठेवा बरं इकडचे बघा याचे भाग करूया तयार आपण पाचशे एकोणसाठ चे बघा याचे भाग किती थर्टी सेवन इंटू सेवन इंटू फाईव्ह ओके बघा इथं जरा याची आणि याची जर का मी हे घेतली जोडी घेतली तर हे किती झाले सदोतीस आणि हे किती झाले पस्तीस पस्तीस आणि सदोतीस किती आले बहात्तर आले बरोबर इथं क्यू पाहिजे बरं का हा क्यू ओके हा okay? इथं किती त्याला पाच न डिवाईड करा याला पाच न डिवाईड करा हे पाच सत्तर पस्तीस आणि हे सात पेक्षा जास्त येणार आहेत ऑब्विसली बाकी काही बघू नका हे सात पेक्षा जास्त येणार आहेत म्हणजे ऑब्व्हियसली या सहा पेक्षा हे दोन्ही पण काय येतो जास्त आहेत या सहा पेक्षा हे दोन्ही पण काय आहेत जास्त आहेत याचा अर्थ हे काय येणार स्ट्रिक्टली ग्रेटर द्यान येणार कोण क्यू हा मोठाच येणार आहे याच्यापेक्षा पेक्षा म्हणजे आन्सर काय येणार ऑप्शन बी इज द राईट आन्सर बघा लक्ष येत आहे का ऑप्शन D is the राईट right answer. चला ओके इथं करा हे काय पी स्क्वेअर मायनस थर्टीन पी प्लस हे पाच त्रिक पंधरा तीस किती छत्तीस आणि इथं इथं क्यू स्क्वेअर मायनस हे थ्री डिवाइड करा हे किती आले थर्टी क्यू प्लस तीन एक तीन उरला एक तीन संग अठरा तीन एक तीन ओके एकशे एकसष्ट चे तीन दोन भाग करा ज्याचे ऍडिशन किती आली पाहिजे तीस आली पाहिजे आणि छत्तीस चे दोन भाग करा ज्याचे ऍडिशन तेरा आली पाहिजे ठीक आहे नऊ चौक छत्तीस इथं तर सरळ हे लक्षात येते नऊ आणि चार ओके आणि इथं तेवीस एकशे एकसष्ट म्हणजे हे तेवीस आणि सात म्हणजे याच्या आन्सर किती आला तेवीस आणि सात इथं एक लक्षात घ्या हा नऊ हा सात पेक्षा मोठा आहे आणि हा चार तेवीस पेक्षा लहान आहे म्हणजे एकदा हे असं एकदा हे असं काय रिलेशन काय होईल इस्टॅब्लिश होऊ शकत नाही रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश अँसर संपलं आले लक्षात एक लक्षात ठेवा याच्यावरती डिपेंड आहे एक मोठा एक लहान आला तर उगाच नाही तर हे आकडे मोठे दिसतात आहे म्हणजे हा मोठा असेल या भ्रमात राहू नका ठीक आहे याच्यातला एखादा नंबर या इकडच्या लहान नंबर पेक्षा मोठा येऊ शकतो आणि त्याच्यामुळे रिलेशन मिळू शकत नाही असं होऊ शकत बघा इथं काय इथं निगेटिव्ह ट्वेंटी फोर निगेटिव्ह ट्वेंटी फोर म्हणजे आन्सर येणार प्लस मायनस निगेटिव्ह सेव्हन पॉईंट फाईव्ह म्हणजे आन्सर येणार प्लस मायनस ओके आन्सर आलं प्लस मायनस प्लस मायनस ओके म्हणजे इकडचा पॉझिटिव्ह ह्या निगेटिव्ह पेक्षा मोठा असणार इकडचा पॉझिटिव्ह या निगेटिव्ह पेक्षा मोठा असणार म्हणजे इथं रिलेशन भेटणार नाही लिनियर इक्वेशन आहे कॉर्डिटिक इक्वेशन नाही हे लिनियर इक्वेशन आहे बघा इथं क्यू इथं किती ये हो दहा पॉईंट पाच आणि इथं किती ये हो एक पॉईंट पाच याला मी सात न मल्टिप्लाय केलं पंधरा सत्ता एकशे पाच म्हणजे दहा पॉईंट पाच येत आहे बरोबर म्हणजे याला काय करतो मी सात न डिवाइड करतो सत्तावीस सत्तर एकशे एकोणनव्वद पी प्लस हे दहा पॉईंट पाच क्यू बरोबर सात सातसाई बेचाळीस ठीक आहे आणि हे ये इकडे येऊन काय करा ऍड करा हे किती आले अठरा पी प्लस सॉरी मायनस टेन पॉइंट फाइव टेन पॉइंट फाइव क्यू टेन पॉइंट फाइव जी ट्वेंटी फोर ओके एक सात एकशे है कि आठ कि एक अठार ओके कितने आन सेवेटी वन ठीक है हे, आट, ओके पी किती येणार हो मग झिरो पॉईंट समथिंग ओके झिरो पॉईंट समथिंग हा काय येणार पी येणार मग झिरो पॉईंट समथिंग ही जर का व्हॅल्यू इथं टाकली ठीक आहे तर एक लक्षात घ्या क्यू किती येणार ही जर का व्हॅल्यू इथं टाकली अठरा म्हणलेले अठरा हे एकशे एकाहत्तर मायनस टेन पॉइंट फाईव्ह क्यू इज इक्वल टू ट्वेंटी फोर याला इकडे घेतला याला इकडे घेतला ठीक आहे हे किती आले अठरा अठरा हे तीनशे चोवीस एकशे एकाहत्तर वाजा चोवीस बरोबर हे किती आले टेन पॉइंट फाईव्ह क्यू ठीक आहे सतरा दोन्ही चौतीस म्हणजे हे वीसच्या आसपास अँसर निगेटिव्ह येत आहे क्यूचा अँसर काय येत आहे निगेटिव्ह येत आहे ओके बघा जरा इथं सरळ सरळ लक्षात येईल बघा तुम्ही ही जर का व्हॅल्यू इथं टाकली समजा ही जर का व्हॅल्यू इथं टाकली आपण तर अठरा पेक्षा कमी आन्सर देणार आहे झिरो पॉईंट समथिंग असल्यामुळं ब म्हणजे अठरा मधून चोवीस गेले निगेटिव्ह आले निगेटिव्ह आल्यामुळं क्यूची व्हॅल्यू काय येणार निगेटिव्ह येणार इथं टाकून बघा पाहिजे तर इथं हे आन्सर काय येणार हो सत्तावीस सत्तावीस पेक्षा कमी येणार बरबर पॉइंट समथिंग है इतना तो वैल्यू वो निगेटिव ये ठीक है क्यूच वैल्यू आलिंग निगेटिव सो so, पी आला पॉजिटिव क्यू आला निगेटिव पी इज ग्रेटर दैन क्यू ऑप्शन ए इज द राइट आंसर ऑप्शन ए इज द राइट आंसर बै समझ का ठीक आहे हे पूर्णपणे सोडवायची गरज पडली नाही ओके काय म्हंटलेलं बघा व्हॉट शुड बी शुड शूड कम इन अ प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे बघा ओके चला हे किती येणार होवन्न बावन्न आणि तीन पंचावन्न ठीक आहे फिफ्टी फाय डिवायडेड बाय फोर इन टू हे किती दोन्ही बारा सही चौक चोवीस चोवीस आणि एक पंचवीस दोनशे बावन्न आणि हे किती आले दोनशे सत्तावन्न बरोबर डिवायडेड बाय सहा प्लस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू हे किती आले चार त्रिक बारा चार पंचवीस आणि एकवीस एक दोनशे बारा हे दोनशे पंधरा दोनशे पंधरा डिवायडेड बाय किती आले हे चार ओके काय करा ओके okay. मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला दोनशे सत्तावन्न आणि हे पंचावन्नच मल्टिप्लिकेशन करावं लागेल ठीक आहे आणि याला सहा न मल्टिप्लाय केलं तर हे काय येईल चोवीस ठीक आहे खाली काय येईल चोवीस याला या बाजूला घेऊन या ठीक आहे म्हणजे क्वेश्चन मार्क इज इक्वल टू किती येणार हो याचं मल्टिप्लिकेशन किती आलं असतं दोन्ही बारा बाराशे साठ किती आले नाही बाराशे नव्वद बाराशे नव्वद बरोबर डिवायडेड बाय चोवीस मायनस हे जास्त येणार आहे हे काय येणार जास्त येणार काय करा पहिलं पन्नास न मल्टिप्लाय करा पाहिजे तर झिरो ठीक आहे हे किती आले ओके टोटल मल्टिप्लिकेशन किती आलं याचं फिफ्टी फायनं मल्टिप्लाय केलं तर किती चौदा हजार एकशे पस्तीस ठीक आहे मग चौदा हजार चौदा हजार एकशे पस्तीस चौदा हजार एकशे पस्तीस डिवायडेड बाय हे किती चोवीस बरोबर आता हे सबट्रॅक्शन फक्त बघा हे सबट्रॅक्शन किती आले हो चौदा हजार एकशे पस्तीस मधून बाराशे नव्वद गेले ठीक आहे हे आले पाच चार आठ दोन बारा हजार आठशे पंचेचाळीस डिवायडेड बाय चोवीस आता काय करा चोवीस न डिवाइड करा कशाला आणि हे निगेटिव्ह आले बरोबर चोवीस न डिवाइड करा ठीक आहे चोवीस चोवीस म्हणजे एकशे वीस उरले आठ झाले चौऱ्याऐंशी चोवीस तरीक बहात्तर चोवीस तरीक बहात्तर ठीक आहे उरले बारा उरून आले पाच चोवीस पंचे एकशे वीस उरले किती पाच ओके उरले किती पाच हे निगेटिव्ह आहेत बर का आणि डिवायडेड बाय चोवीस म्हणजे ऑप्शन ए ऑप्शन ए मायनस फाय थर्टी फाय डि फाय बाय ट्वेंटी फोर इज द राईट अँसर बघा ऑप्शन इज द ए इज द राईट अँसर हे बघा मिक्स फ्रॅक्शनचा क्वेश्चन आला मल्टिप्लिकेशन आला की तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन आलं तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावंच लागेल ऍडिशन आणि सबफ्रॅक्शन आली तर काही वाद नाही पण यावेळीची एस बाय एस बी आय क्लर्क ज्यांनी दिलेली असेल एस बी आय क्लर्कची ज्यांनी एक्झाम दिलेली असेल त्यांच्या लक्षात आला असेल कि टेन आउट ऑफ फाय टू सिक्स क्वेश्चन मध्ये मिक्स फ्रॅक्शन होत म्हणजे हे मिक्स फ्रॅक्शन म्हणजे हा प्रकार होता लक्षात घ्या ठीक आहे हा प्रकार होता तिथं याचा अर्थ मिक्स फ्रॅक्शनला तुम्हाला पर्याय नाही ओके चला पुढचा क्वेश्चन बघा सत्तावीसा क्वेश्चन काय म्हटलेलं आहे डिव्हिजन आहे बघा डिव्हिजन मल्टिप्लिकेशन म्हणजे इथं पण तुम्हाला काय करायला गेलो मल्टिप्लिकेशन करावंच लागेल ठीक आहे चला करा पाच दोन्ही दहा दहा आणि तीन तेरा तेरा छेद पाच आता हे बघा हे डिवाइड आहे चे करा मल्टिप्लाय डिवाइडचे करा मल्टिप्लाय सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सात सॉरी सात चौक आठ चौक बत्तीस बत्तीस आणि सात एकोणचाळीस बरोबर हे डिनॉमिटरला लिहिण्याच्या ऐवजी सॉरी न्युमरेटरला लिहिण्याच्या ऐवजी डिनॉमिटरला लिहूया का तर डिव्हिजन चे आपण काय करतोय मल्टिप्लिकेशन करतोय बरोबर आणि हेच आठ जे येणार आहेत इथं खाली म्हणजे याचा आन्सर काय येईल थोडक्यात याचा ऍन्सर येईल एकोणचाळीस डिवायडेड बाय आठ तर याचे उलट लिहिले तर एट बाय थर्टी नाईन हे काय येतील व मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये येतील हा सेव्हन तीस तीस आणि पाच पस्तीस पस्तीस डिवायडेड बाय सहा ठीक आहे मग आता इथं बघा इथं ज्यानं डिवाइड करता येईल त्रिक हे आ, बे बे त्रिक एकोणचाळीस ठीक आहे पाच सत्तर पस्तीस बरोबर हे बेचोक आठ बेत्रिक सहा वर किती आले सात चौक अठ्ठावीस खाली किती आले नऊ नऊ त्रिक सत्तावीस उरले एक डिवाइड किती न करायचे उरले नाईन न ना। म्हणजे किती आले थ्री वन बाय नाईन ऑप्शन बी इज द राईट आन्सर ऑप्शन बी क्लिअर आहे का बघा गया चला हाँ सोडवा इजी है बगा बुढ़े क्या बगा फोर परसेंट ऑफ़ टू फिफ्टी क्या है फोर परसेंट ऑफ टू फिफ्टी पंचवीस चौक शंबर दह ठीक है दह कितनी पंचवीस किंवा डायरेक्ट पंचवीच शंभर करा आणि पॉईंट नंतर एक डिजिट द्या म्हणजे किती आले दहा कारण हे हे इथं एक आणि आपला आले एक आलेला दोन डिजिट कॅन्सल केले ठीक आले दहा गुण उले हे किती एकशे चाळीस ठीक आहे एकशे चाळीस क्वेश्चन मार्क ऑफ वन फोर्टी क्वेश्चन मार्क पर्सेंट ऑफ वन फोर्टी इज इक्वल टू एटी फोर म्हटलेला आहे बर इथं या टेनला तिकडे जाऊ द्या मल्टिप्लिकेशन करण्यासाठी ठीक आहे म्हणजे किती आलं हे क्वेश्चन मार्क इंटू वन पॉइंट फोर जर का हे परसेंटेज आणि हे वन फोर्टी यांचं मल्टिप्लिकेशन यांचं कॅल्क्युलेशन केलं तर याचा अन्सर येणार वन फोर्टी आणि याला हे किती आले हो? 10, 10 होते ना तिकडे गेले डिवाइड म्हणजे हे किती आले एट पॉईंट फोर आणि पॉईंट नंतर इथं पण एक डिजिट आहे इथं पण एक डिजिट आहे कन्सिडर नाही केलं तर चालेल चौदा साई चौऱ्याऐंशी क्वेश्चन मार्ग आन्सर किती आलो सहा ऑप्शन सी ऑप्शन सी सहा बघा बघा इथं इंडसेस वरच क्वेश्चन आहे इथं काय आहे हे झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी सेव्हन ब्रॅकेट स्क्वेअर झिरो पॉईंट झिरो नाईन ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय झिरो पॉईंट थ्री रेस टू सिक्स आणि इथं झिरो पॉईंट थ्री रेस टू क्वेश्चन मार्क म्हटलेला आहे म्हणजे सगळे आपल्याला काय करायचे तो झिरो पॉईंट थ्रीच्या फॉर्मॅटमध्ये आणायचे आतला बघा हा हा झिरो पॉईंट थ्रीचा क्यूब आहे झिरो पॉइंट थ्री क्यूब आहे आणि त्याचा काय आहे हा स्क्वेअर आहे इन टू हा आतला काय आहे झिरो हो? पॉइंट थ्री काय आहे स्क्वेअर आहे आणि त्याचा पुन्हा स्क्वेअर डिवायडेड बाय झिरो पॉइंट थ्री झिरो पॉईंट थ्री रेस टू सिक्स इज इक्वल टू काय असेल ते पुढं इथं तीन दोन्ही सहा बरोबर बर ना म्हणजे झिरो पॉईंट थ्री रेस टू सिक्स मल्टिप्लाय बाय हे किती आले झिरो पॉईंट थ्री रेस टू फोर आणि हे डिवाइड ला किती आले झिरो पॉईंट थ्री रेस टू सिक्स याला हे काय होतील हो कॅन्सल होतील राहतील काय झिरो पॉईंट थ्री रेस टू फोर झिरो पॉईंट थ्री रेस टू फोर म्हणजे झिरो पॉईंट थ्री रेस टू फोर इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री रेस टू क्वेश्चन मार्क म्हणजे क्वेश्चन मार्क मार्कचा किती आलो फोर ऑप्शन ई ओके काय म्हटलेलं बघा क्वेश्चन मार्क ऑफ फायव्ह फिफ्टी मायनस ट्वेल्व पर्सेंट ऑफ वन फिफ्टी इज इक्वल टू वन ट्वेंटी फाय असं इथं काय करा क्वेश्चन मार्क ऑफ फायव्ह फिफ्टी म्हणजे किती हो फाय पॉइंट फाईव्ह ओके क्वेश्चन मार्क ऑफ फाईव्ह पॉईंट फाईव्ह आणि हे किती येतील हे किती हंड्रेड ऑफ्टी पाच दोन्ही पन्नास दोन्ही शंभर पन्नास शंबर इथं किती सहा सहत्रीक अठरा ठीक आहे हे ये काय येतील मायस एटीन आणि हे एकशे पंचवीस बरोबर इथं अठरा इकडे न्या काय होतील ऍड होतील तिकडे जाऊन ठीक आहे क्वेश्चन मार्क इज इक्वल टू एकशे पंचवीस ठीक आहे किती आले एकशे त्रेचाळीस बरोबर एक मिनिट आहे एक, एक मिनिट ट्वेल्ड डिवायडेड बाय हंड्रेड इन्टू वन फिफ्टी पन्नास दोन्ही पन्नास त्रिक अठराच येणार ना, ना ओके अठरा येत आहे तसं पण पंधरा गुण बारा किती एकशे ऐंशी ओके हा हे किती आले एकशे त्रेचाळीस डिवायडेड बाय फायव्ह पॉइंट फायव्ह ओके म्हणजे एकशे त्रेचाळीस वर एक झिरो द्या इकडे काय करा फिफ्टी फायव्हि अकरा पंच पंचावन्न अकरा एक अकरा उरले तीन अकरा तरी ते तीन तीन हे किती आले नाही पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच तीस किती आलं ट्वेंटी सिक्स काय आन्सर आलं नन ऑफ दीज ट्वेंटी सिक्स ठीक आहे क्वेश्चन मार्कचं आन्सर किती आलं ट्वेंटी सिक्स नीस ओके चला अशा पद्धतीने सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन इथं संपलेले आहेत पाच बघा बघा काय सिम्प्लिफिकेशन अमाऊंट ऑफ रुपीज ट्वेंटी फोर थाउजंड टू हंड्रेड ऍट द रेट ऑफ फोर परसेंट फॉर अ सिक्स इयर्स टू ऑप्टेन अ सिम्पल इंटरेस्ट लेटर ही इन्व्हेस्ट द

ओके okay? मला एक सांगा चोवीस हजार दोनशे फोर पर्सेंटनी सहा वर्ष जर का लावले तर आपल्याला किती रक्कम येईल चोवीस टक्के सिंपल इंटरेस्ट येतील साई चौक चोवीस नाही का सिंपल इंटरेस्ट किती आता येणार ऑफ प्रिन्सिपल बरोबर ना, बर बर ना? म्हणजे किती चोवीस टक्के प्रिन्सिपलच्या चोवीस टक्के चोवीस हजार दोनशेचा बर अमाऊंट किती येणार अमाऊंट येणार एकशे चोवीस टक्के बरोबर ना अमाऊंट येणार एकशे चोवीस टक्के किंवा ही जी आलेली आहे व्हॅल्यू त्याच्यामध्ये फक्त चोवीस हजार दोनशे ऍड करायचे ठीक आहे हे आले इंटरेस्ट कधीचे सहा वर्षानंतरचे इंटरेस्ट ओके आणि तीच अमाऊंट आणि इंटरेस्ट म्हणजे ती ते प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट म्हणजे थोडक्यात काय हो ती अमाऊंट आलेली पूर्णपणे चार वर्षासाठी त्याच रेटनी पुढचे चार वर्ष लावले तर सिंपल इंटरेस्ट किती येतील असं विचारलेलं आहे तुम्हाला ओके आधी काय काढूया आपण याचे इंटरेस्ट काढूया इंटरेस्ट हे बघा पर्सेंटेजला हे झिरो दिर, जातील चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस ठीक आहे चोवीस चौक शहाण्णव शहाण्णव आणि चार शंभर दहा आले चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि दहा अठ्ठावन्न ठीक आहे पाच हजार आठशे आठ काय येतील इंटरेस्ट येतील त्यामध्ये चोवीस हजार दोनशे जर काय ऍड केले मी तर काय येतील हे तीस हजार आठ तीस हजार आठ हे काय येतील तीस थी हजार आठ अमाऊंट येतील आणि ही अमाऊंट काय केलेली आहे चार वर्षासाठी तेवढ्याच रेट ऑफ इंटरेस्टनी म्हणजे किती पर्सेंटनी चार टक्के चार टक्क्यानेच तुम्हाला काय के केलेली आहे पुढं सिंपल इंटरेस्टनच लावलेली आहे म्हणजे चार वर्षात चार टक्के म्हणजे किती हो सोळा टक्के या व्हॅल्यूचे फक्त काय काढा सोळा टक्के काढा पॉइंट नंतर दोन डिजिट म्हणजे याला फक्त सोळा न मल्टिप्लाय करा ठीक आहे म्हणजे तीनशे पॉईंट झिरो आठ ला न मल्टिप्लाय करा कारण इथं हे बघा इथं आहे पॉईंट नंतर दोन डिजिट आहेत म्हणजे पॉईंटमध्ये आन्सर काढायचा आहे ठीक आहे सोळा एकशे अठ्ठावीस ठीक आहे इथं आले दोन एक ठीक आहे हे बघा जर का पाठीमागून आपण बघितलं पॉईंट नंतर दोन डिजिट म्हणजे इथं असणारा एकच ऑप्शन आहे तरी पण जास्त काही हे नाही सोळत्रिक अठ्ठेचाळीस सहजपणे आपण सांगू शकतो की चार हजार आठशे एक पॉइंट अठ्ठावीस काय असणार आहे अँसर असणार आहे कशाचं इंटरेस्टच ओके हे इंटरेस्ट कधीच आहे शेवटच्या चार वर्षातलं शे इंटरेस्ट आहे लक्षात ठेवा ही ही अमाऊंट सॉरी ही अमाऊंट काय केली तीस हजार आठ ही अमाऊंट जर का चार टक्क्यानं चार वर्षासाठी गुंतवले तर चार चौक सोळा टक्के तुम्हाला ऍज अ इंटरेस्ट भेटतील ओके सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर बघा काय म्हटलेलं आहे अँड आर्टिकल इज सोल्ड ॲट अ प्रॉफिट ऑफ अ ट्वेंटी पर्सेंट

पाच टक्के म्हणजे किती जास्त येतात तुम्हाला पंचेचाळीस जास्त येतात पाच टक्के म्हणजे पंचेचाळीस म्हणजे एक टक्के म्हणजे किती हो नऊ म्हणजे शंभर टक्के म्हणजे कॉस्ट प्राइस नाही का शंभर टक्के म्हणजे काय कॉस्ट प्राइज ही काय आहे सीपी आहे ही काय आहे एस आहे शंभर टक्के म्हणजे किती हो नऊशे म्हणजे ऑप्शन बी नऊशे सीपी किती असणार आहे नऊशे सरळ लक्षात येत तुम्हाला हे लक्षातच आलं पाहिजे या दोन्हीतला फरक किती हो पाच टक्के आणि तो दिलाय किती पंचेचाळीस म्हणजे हो, एक टक्के म्हणजे नऊ शंभर टक्के म्हणजे नऊशे ठीक आहे एवढं साधा आणि सोपं आन्सर आहे एखाद्या सिम्प्लिफिकेशन पेक्षा पण कधी कधी वर्ड प्रॉब्लेम इझी असतात जास्त लवकर सॉल्व होतात आता याला दहा ते वीस सेकंदापेक्षा जास्त वेळ हे अगदी स्क्रीनवर सुद्धा सॉल्व होऊ शकणार एक्झाम्पल आहे पाच टक्के म्हणजे पंचेचाळीस म्हणजे आरामात नऊशे आन्सर एक दहा पंधरा सेकंद तुमचं येऊन जायला पाहिजे ओके चला पुढचा वड प्रॉब्लेम बघूया बघा काय म्हटलेलं इथं ए अँड बी कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन अ थर्टी डेज बी अँड सी कॅन डू द सेम वर्क इन अ ट्वेंटी फोर डेज सी अँड ए कॅन डू इट इन अ ट्वेंटी डेज दे ऑल वर्क टुगेदर फॉर अ टेन डेज दे म्हणजे कोण तिघ ए बी सी एकत्र काम करतात किती दिवस दहा दिवस आफ्टर दॅट बी अँड सी लिव त्यानंतर दहा दिवसानंतर कोण सोडून गेले बी आणि सी हाऊ मेनी मोर डेज विल हाऊ मेनी मोर डेज म्हटले म्हणजे अजून किती जास्त दिवस, दिवस लागतील ए ला टू फिनिश रिमेनिंग वर्क उरलेलं काम पूर्ण हो करण्यासाठी लक्षात आलंय का म्हणजे ए पहिल्यापासून कामावर आहे ए चे दिवस काढायचे नाहीत आपल्याला ए तिथनं पुढे कामाला किती दिवस लावेल हे तुम्हाला विचारलेलं आहे बघा ए बी किती दिवसात काम पूर्ण करतोय तीस दिवसात बी सी किती दिवसात काम पूर्ण करतोय चोवीस दिवसात ए सी किती दिवसात काम पूर्ण करतोय वीस दिवसात बरोबर एलसीएम किती आला यांचा एकशे वीस तीन चौक बारा चोवीस म्हणजे एकशे वीस च, तीन साई दोन्ही बारा ओके चला इथं हो? हो? ए बी सी इथं बघा ए बी बी सी ए सी सहा जण आहेत सहा जणांची इफिशियन्सी किती हो पंधरा आहे सहा जणांची इफिशियन्सी किती आहे पंधरा आहे मग तिघा जणांची इफिशियन्सी किती येणार त्यातले पंधरा चे दोन असेल इथं मी पाहिजे तर म्हणजे किती सात पॉइंट पाच लक्षात घ्या इथं ए दोनदा आलेलं आहे बी दोनदा आलेलं आहे सी दोनदा आलेला आहे याचा अर्थ हे इथं प्रत्येकाने इफिशियन्सी दोनदा लावलेली आहे म्हणजे पंधरा ही इफिशियन्सी सहा जणांची येणार आहे आपल्याला तिघांची इफिशियन्सी काढायची तिघांची इफिशियन्सी किती आली सात पॉइंट पाच कामं किती आहे तो काम आहेत एकशे वीस बरोबर हे टाइम इफिशियन्सी वर्क डन कामं आहेत एकशे वीस टार्गेट आहे आपलं एकशे वीस काम पूर्ण करण्याचं दहा दिवस जण एकत्र आले कामावरती म्हणजे दहा दिवस कुणी काम केलं ए प्लस बी प्लस सी ने काम केलं बरोबर आणि उरलेले दिवस कोण काम करणार आहे एकटा ए एक रह? करणार आहे आणि काम किती करायचं हो एकशे वीस काम करायचंय आहे पहिलं दहा दिवस कोण येणार आहे ए बी सी तिघं पण येणार आहेत नंतर बी आणि सी सोडून जाणार आहेत त्यामुळं उरलेल्या दिवसात फक्त ए काम करणार आहे लक्षात घ्या मग दहा दिवसांचं ए बी सी ची इफिशियन्सी किती आली हो सात पॉईंट पाच आधी डी इन टू एची इफिशियन्सी किती हो एची इफिशियन्सी इथं काढावी लागेल हे बघा सात पॉईंट पाच काय हो तिघांची इफिशियन्सी आहे त्यातल्या बी आणि ची इफिशियन्सी किती आहे पाच आहे मग ए ची इफिशियन्सी किती आली दोन पॉईंट पाच आली कारण ए बी सी तिघांची सात पॉईंट पाच आहे त्यातल्या बी आणि सीची पाच आहे तर ए ची इफिशियन्सी किती येणार आहे दोन पॉईंट पाच इथं आले दोन पॉईंट पाच हे एकशे वीस हे आले पंच्याहत्तर बरोबर हे किती आले पंच्याहत्तर पंच्याहत्तर अधिक दोन पॉईंट पाच डी ठीक आहे डी म्हणजे नंबर ऑफ डेज बर का हे एकशे वीस याला तिकडे घेऊन चला ठीक आहे या तिकडे घेऊन चला किती आले हे दोन पॉईंट पाच डी दोन पॉइंट पाच डी बरोबर एकशे वीस वजा पंच्याहत्तर किती आले हे पंचेचाळीस बरोबर दोन पॉईंट पाच बरोबर आले पंचेचाळीस म्हणजे पंचवीस डी बरोबर किती येणार हो चारशे पन्नास येणार डी बरोबर किती येणार हो पंचवीस एक्के पंचवीस पंचवीस एके पंचवीस उरले वीस पंचवीस अठ्ठ दोनशे डी बरोबर किती येणार येणारो एटीन डेज म्हणजे ला सॉरी ए ला उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील अठरा दिवस लागतील ऑप्शन ए इज द राईट अँसर बघा समजलंय का द रिस्पेक्टिव्ह रेशो बिटवीन प्रेझेंट एज ऑफ राम रोहन अँड विनय इज थ्री इज टू फोर इज टू फाईव्ह इफ द एव्हरेज ऑफ दियर प्रेझेंट एज इज अ ट्वेंटी एट इयर्स देन व्हॉट विल बी द सम ऑफ एजेस ऑफ राम अँड रोहन टुगेदर आफ्टर फाय इयर ओके प्रेझेंट एज अठ्ठावीस आहे बरोबर म्हणजे प्रेझेंट सम किती असणार हो एवरेज एज प्रेझेंटरेज एज किती आहे अठ्ठावीस आहे म्हणजेच प्रेझेंट सम किती येणार सम ओब्विसली जण आहेत अठ्ठावीस तरी किती चौऱ्याऐंशी ओके चौऱ्याऐंशी काय आली तिघांची बेरीज आली आणि प्रेझेंट रेशो किती हो आणि प्रेझेंट रेशो किती हो प्रेझेंट रेशो किती आहे पेपरला हे लिहिण्याची गरज नाही मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय प्रेझेंट रेशो एवढा आहे म्हणजेच काय हो थ्री एक्स प्लस फोर एक्स प्लस एक्स इज इक्वल टू एटी फोर म्हणजे ह्या यांची टोटल म्हणजेच ही असणार आहे ना ओके म्हणजे काय हो चार आणि तीन सात आणि पाच बारा बारा एक्स म्हणजे किती हो चौऱ्याऐंशी एक्स म्हणजे सात एक्स म्हणजे किती आले सात आले विचारले काय हो रोहन आणि राम रोहन किती नंबरलाय दोन नंबर आणि तीन नंबरला नाही रोहन आणि राम म्हणजे एक नंबर दोन नंबर रोहन आणि राम एक नंबर दोन नंबर म्हणजे तीन आणि चार किती हो सात म्हणजे राम प्लस रोहन राम प्लस रोहन प्लस टेन का बरं पाच वर्षानंतर या दोघांचं वय किती होणार वाढणार राम पाच वर्षानं वाढणार आणि रोहन पाच वर्षानं वाढणार दोघं मिळून दहा वर्षानं वाढणार रोहन प्लस राम किती हो सात एक्स अधिक दहा बरोबर ना किती हो सात एक्स अधिक दहा सात एक्समध्ये साथीसाठी एकोणपन्नास एकोणपन्नास अधिक दहा एकोसाट ऑप्शन डी एक बैंक अनिल कैन रो एट अ ऑफ अ सेवेन किलोमीटर पर आवर इन अ स्टील वॉटर टू अ सर्टन पॉइंट सर्टन अपस्ट्रीम पॉइंट एंड बैक टू द स्टार्टिंग पॉइंट इन अ रिवर विच फ्लोज थ्री एट अ थ्री किलोमीटर पर आवर फाइंड द ॲव्हरेज स्पीड ऑफ फॉर अ टोटल जर्नी तुम्हाला काय हो एवरेज स्पीड विचारलेलं आहे बरं जातोय अपस्ट्रीम येतोय डाऊनस्ट्रीम बरोबर जातोय तेवढाच येतोय म्हणजे एवरेज स्पीड जर का डिस्टन्स सेम असेल तर ऍव्हरेज स्पीड असतं काय हो टू एक्स वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय ऍव्हरेज स्पीड असतं कधी डिस्टन्स काय असेल सेम असेल तर इफ डिस्टन्स सेम मग मला एक सांगा जाताना अपस्ट्रीम जातोय बोटचं स्पीड किती आहे हो सात आहे आणि स्ट्रीमचं स्पीड किती आहे तीन आहे जाताना अपस्ट्रीम जातोय म्हणजे अपस्ट्रीम स्पीड किती आलं चार आलं बरोबर आणि येताना डाउनस्ट्रीम स्पीड म्हणजे डाऊनस्ट्रीम स्पीड किती येणार आहे हो दहा येणार म्हणजे जातोय चारच्या स्पीडनं येतोय दहाच्या स्पीडनं मग याच्यात व्हॅल्यू टाका म्हणजे थोडक्यात काय टू येस वन येस टू डिवायडेड बाय येस वन प्लस यस टू असं म्हटलं तरी चालेल यस च्या स्वरूपात स्पीडच्या स्वरूपात टू इंटू फोर इंटू टेन डिवायडेड बाय काय हो फोर प्लस टेन फोर प्लस टेन हे किती आले हो हे टू इंटू फोर इंटू टेन डिवायडेड बाय फोरटीन बघा हे बे के बे बे बेसाती चौदा सा हो चाळीस छेद सात किलोमीटर पर आवर चाळीस छेद सात ऑप्शन ए चाळीस छेद सात किलोमीटर पर आवर बघा समजलंय का जाताना अपस्ट्रीम अपस्ट्रीम म्हणजे काय हो बी मायनस सी अपस्ट्रीम म्हणजे काय हो बी मायनस सी आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे बी प्लस सी जाताना असं फ्लो इकडं आहे आणि तो तिकडे जातोय म्हणजे काय होणार हो स्पीड सब होणार आणि येताना फ्लो पण इकडं आहे आणि तो पण इकडे येतोय म्हणजे काय होणार स्पीड ऍड होणार लक्षात ठेवा ओके बघा काय म्हंटलेलं इथं इन अ एटी पर्सेंट ऑफ मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर वॉटर इज ओनली ट्वेंटी फाय पर्सेंट मॅन ऍडेड सेव्हन्टीन लिटर ऑफ वॉटर टू द मिक्सचर वॉट इज द अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज ऑफ वॉटर इन द फायनल मिक्सचर आता वॉटरचं काय विचारले पर्सेंटेज विचारलेलं मग मी काय करतो वॉटर वरून जातो बर पहिल्या याच्यामध्ये वॉटर किती आहे ट्वेंटी हो? फाय पर्सेंट आहे बरोबर ट्वेंटी फाय पर्सेंट आहे मला एक सांगा तुम्ही वरून काय ऍड करताय वॉटर ऍड करताय म्हणजे इकडून नवीन जे वॉटर ऍड होणार आहे ते किती असणार ते आहे हो हंड्रेड ते पर्सेंट ते असणार आहे ठीक आहे हंड्रेड पर्सेंट असणार आहे आणि इथली क्वांटिटी किती आहे विचारलंय हे किती आहे आहे हे किती आहे एटी आणि वरून हे किती ऍड केले सेव्हन्टीन ऍड केले लक्षात घ्या ठीक आहे हे एटी आहेत आधीचे आणि हे किती आहेत सेव्हन्टीन म्हणजे ए वन तुम्हाला माहिती आहे ए टू तुम्हाला माहिती आहे यन वन तुम्हाला माहिती आहे यन टू तुम्हाला माहिती आहे ए माहिती करायचा आहे तुम्हाला काय काढायचं आहे ए काढायचं आहे तर काढू शकता ना लगेच काढा इथं ट्वेंटी फाईव्ह इंटू एटी प्लस सेव्हन्टीन इंटू हंड्रेड डिवायडेड बाय काय हो एटीन प्लस सेव्हन्टी ठीक आहे पंचवीस आठ दोनशे किती आले हे दोन हजार हे आले सतराशे हे आले सत्त्याण्णव बरोबर हे किती येतील सदतीसशे डिवायडेड बाय सत्त्याण्णव अप्रॉक्सिमेट विचारले तुम्हाला ठीक विचार आहे ऍप्रॉक्सिमेट विचारलेलं आहे ओके हा किती झालं सर याचं अप्रॉक्सिमेटली इथं बघा इथं शंभर जर का ठेवलं तर सदतीसच्या आसपास आन्सर आहे ठीक आहे सदतीस ते अडतीसच्या आसपास आन्सर आहे म्हणजे काय जवळ कोण आहे मग त्याच्या ऑब्विसली अडतीस ऑप्शन काय आहे अडतीस एकशे सात तिथला बघून लिहा काय हरकत नाही सरळ आहे अडतीसच्या आसपास आन्सर आहे चला पुढचा बघा क्वेश्चन काय म्हंटलेलं इथं बघा अ ट्रेन वन फिफ्टी मीटर लॉंग इज रनिंग विथ अ स्पीड ऑफ अ ट्वेंटी किलोमीटर पर आवर इफ अ मॅन सायकलिंग इन अपोजिट डिरेक्शन ऑफ अ ट्रेन ऍट अ किलोमीटर पर आवर स्पीड हाऊ मच टाइम टेकन बाय ट्रेन टू पास मॅन ऑबियसली ही ट्रेन आहे हा माणूस आहे हा ट्रेनला क्रॉस करणं काय किंवा ट्रेन त्या माणसाला क्रॉस करणं काय शेवटी डिस्टन्स किती क्रॉस होणार आहे हो डिस्टन्स हे ट्रेनच्या लेंथ एवढच क्रॉस होणार आहे लक्षात ठेवा ओके okay? आता त्याची लेंथ किती आहे मग ट्रेनची वन फिफ्टी म्हणजे थोडक्यात डिस्टन्स किती दिलेला आहे तुम्हाला वन फिफ्टी मीटर दिलेला आहे बर ऑपोजिट डिरेक्शन न जातात आहे ऑपोजिट डिरेक्शन न याचा अर्थ रिलेटिव्ह स्पीड किती आलं रिलेटिव्ह स्पीड आलं ट्वेंटी प्लस फाईव्ह ट्वेंटी का तर ट्रेनचं आणि मॅनचं स्पीड काय होणार आहे ऍड होणार आहे ऑपोजिट मुळे बरोबर ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर पर आवर तर स्पीड किती आलं हो ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर पर आवर <coughs> आणि तुम्हाला टाइम विचारलेला आहे बर टाइम काढायच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला डिस्टन्स मध्ये दिलेला आहे आणि स्पीड मध्ये दिलेलं आहे असं चालत नाही मग याला काय करा मीटर पर सेकंड करून घ्या मग ट्वेंटी फाय मीटर पर सेकंड करायचं असेल तर फाय बाय न मल्टिप्लाय करायला लागेल किती फाय बाय न मल्टिप्लाय करायला लागेल हे काय येलो मीटर पर सेकंड मग आता सोडवा एक्झाम्पल ठीक आहे मग हे पंचवीस बाजूचं वशे एकशे पंचवीस भागीले किंवा राहू द्या तसंच हे तसंच राहू द्या मीटर पर सेकंड आता टाइम इज इक्वल टू टाइम इज इक्वल टू काय हो डिस्टन्स अपॉन

बरोबर डिवायडेड बर बाय फाईव्ह किती आला एन्सर पाचके पाच पाच दोन्ही दहा पाच के पाच उरले तीन पाच सक तीस एकवीस पॉईंट सहा सेकंड एकवीस पॉईंट सहा सेकंद म्हणजे टाइम किती येणार होईंट सहा सेकंड ओके सर बघा समजलंय का पण हे किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड करायला विसरायचं नाही ओके ऑपोजिट डिरेक्शन असल्यामुळं ते ऍड झाले स्पीड ऍड होतात बघा अ बास्केट कंटेन्स एट रेड फोर ब्लॅक थ्री ग्रीन थ्री फ्लॉवर्स आर पिक्ड ऍट रॅन्डम व्हॉट इज द प्रॉबिलिटी दॅट ग्रीन कमीत कमी एक ग्रीन पाहिजे ऍटलीस्ट वन ग्रीन च दुसरं मिनिंग काय होत कमीत कमी एक ग्रीन पाहिजे म्हणजे झिरो ग्रीन चालेल का हो नो झिरो no बर बर? ग्रीन बरोबर म्हणजे झिरो ग्रीन चालणार नाहीत कमीत कमी एक ग्रीन पाहिजे याचा अर्थ झिरो ग्रीन चालणार नाही मग काय चालतील वन ग्रीन चालतील बरं घ्यायचे किती तीन फ्लॉवर्स पिक करायचे आहेत म्हणजे वन चालतील टू चालतील और थ्री चालतील बरोबर मग आपण काय करूया ठीक आहे असं आपण काय करूया की ऑल मधून जी कंडिशन आपल्याला नको आहे ती मायनस करूया ऍट लिस्ट वन ग्रीन ऑल मायनस नो ग्रीन ऑल मायनस नो ग्रीन ऑल म्हणजे किती हो वन प्रॉबाबिलिटी टोटल प्रॉबाबिलिटी किती असते मॅक्झिमम म्हणजे हाय ऑल म्हणजे प्रॉब्लिटी किती असते वन सो वन मायनस ऑल म्हणण्यापेक्षा वन मायनस म्हणूया वन मायनस प्रोबाबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलीस्ट वन ग्रीन इज इक्वल टू प्रोब वन मायनस प्रॉबिलिटी ऑफ नो ग्रीन प्रॉबिलिटी ऑफ नो ग्रीन मग ग्रीन घेऊच ना का ना त्याच्यामध्ये म्हणजे बॉल कुठून हे हे काय आहे फ्लॉवर्स आहेत फ्लॉवर्स आहेत ओके मग फ्लॉवर्स कुठून निवडा या रेड आणि ब्लॅक मधूनच निवडा ना म्हणजे ग्रीन यूज देऊ नका म्हणजे थोडक्यात काय हो तुम्हाला बारा मधून तीन फ्लॉवर निवडायचे आहेत बारा फ्लॉवर मधून तीन फ्लॉवर निवडायचे आहेत पण आहेत किती हो पंधरा फ्लॉवर आहेत तुम्हाला पंधरातून तीन निवडायचे आहेत बरोबर संपलं हे करा हे फक्त सोडवा वन मायनस ट्वेल् इलेवन इंटू टेन डिवायडेड बाय इथं थ्री असल्यामुळे डिनॉमिनेटर सेमच येणार आहे त्यामुळे डिनॉमिनेटर शक्यतो लिहू नका पेपरच्या वेळी ही गड असली चूक करायची नाही कारण डिनॉमिनेटरला सेम सेम येणार आहेत उगाच का कटच करायचे तर वाढ वाढवता का लिखाण उगाच बरोबर हा मग इथं किती आले हे पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा हे किती आले तीन आहे तीन तीन चौक बारा बे केव बेसाती चौदा ते एक्याण्णव म्हणजे वर किती आले हे अकरा चौक चव्वेचाळीस किती आले चव्वेचाळीस चे एक्क्याण्णव म्हणजे वन वन मायनस फोर्टी फोर बाय आता फोर्टी फोर बाय नाईन्टी वन म्हणजे काय हो नाईन वन मधून फोर्टी फोर गेल्यानंतर जेवढे राहतात ना तेवढे डिवायडेड बाय नाईन्टी वन म्हणजे किती अकरा चेन चार गेले सात आणि हे किती चार म्हणजे किती हो फोर्टी सेव्हन फोर्टी सेवन बाय नाईन्टी वन फोर्टी सेवन बाय नाईन्टी वन इज द राईट आन्सर ऑप्शन ए फोर्टी सेवन बाय वन ओके ओके एला काय म्हटलेलं आहे पुढचा बघा क्वेश्चन ए स्टार्टेड अ बिझनेस विथ इन्वेस्टमेंट ऑफ सिक्सटीन थाउजंड आफ्टर टू मंथ बी ऑल्सो बिकम हिज पार्टनर अँड इन्वेस्टेड फाय ऑफ अमाऊंट फाय अमाऊंट म्हणजे किती फाय आठ दोन्ही सोळा म्हणजे दहा हजार फाय सिक्सटीन थाउजंड म्हणजे किती आले दहा हजार अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय ए अगेन आफ्टर टू मोर मंथ सी एंटर इन पार्टनरशिप विथ कॅपिटल किती एट थाउजंड आफ्टर टेन मंथ दे हॅड अ प्रॉफिट ऑफ रुपीज सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स फाइंड द शेअर ऑफ बी इन द प्रॉफिट ओके बघा एस टू सी सोळा हजार बर किती महिन्यांचं दहा महिन्यांचं हे पार्टनरशिप आहे बरोबर दोन महिन्यानंतर येतोय म्हणजे आठच महिने आहेत त्याच्याकडं बरं फायट म्हणजे किती हो दहा हजार दहा हजार अमाऊंट तो आठ महिने गुंतवतोय नंतर तिसरा येतोय तो अजून दोन महिन्यानंतर येतोय म्हणजे त्याच्याकडे आता किती महिने आहेत फक्त सहा महिने आहेत कारण तो हे बघा दोन महिने आधीचे नंतर दोन महिने म्हणजे चार महिन्यानंतर आला पार्टनरशिप आहे दहा महिन्यांची म्हणजे तो सहा महिने पार्टनरशिप मध्ये आहे तीन झिरो तीन झिरो तीन झिरो गेले ठीक आहे आठ एक आठ आठ एक आठ आठ दोन्ही सोळा बे के बे 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 पंच दहा त्रिक सहा किती आले टेन इस टू फाय इस टू थ्री टेन इस टू फाय इस टू थ्री हे काय आलं पार्टनरशिप त्यांच्या प्रॉफिटचा काय आला रेशो आला प्रॉफिटचा रेशो किती टोटल किती पाच तरी पंधरा पाच आणि तीन आठ आठ आणि दहा अठरा ठीक आहे एटीन एक्स एटीन एक्स ची व्हॅल्यू किती आहे एवढी हो, आहे बरोबर मग च प्रॉफिट विचारलेलं आहे मग च प्रॉफिट डायरेक्ट काढूया ना बीच प्रॉफिट बीज प्रॉफिट बीच प्रॉफिट किती हो फाय बाय एटीन आहे किती हो फाय बाय एटीन किती आउट ऑफ सिक्स्टी थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री थाउजंड सॉरी सिक्स्टी थ्री ठीक अठरा त्रिक चोपन्न उरले सात अठरा चौक बहात्तर एक किती अठरा त्रिक चोपन्न उरले नऊ नाही का नऊ ठीक आहे अठरा चौक अठरा नव्वद आणि उरले तीन अठरा दोन्ही छत्तीस चला हे करा पाले सतराशे साठ बीज प्रॉफिट किती आलं मग बीज प्रॉफिट किती आलं सतराशे साठ ऑप्शन ए ऑप्शन ए सतराशे साठ आणि शेवटचा क्वेश्चन बघा चला शेवटचा क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे द इन्कम ऑफ ए इज वन फिफ्टी पर्सेंट ऑफ इन्कम ऑफ बी म्हणजे ए इज टू बी चा जो रेशो आहे ए वन फिफ्टी पर्सेंट आहे कुणाच्या बी चा म्हणजे हे वन फिफ्टी आणि हे किती हंड्रेड म्हणजेच किती हो थ्री इज टू टू हा रेशो आहे ए इज टू बी चा अँड सी इज सी इन्कम ऑफ ए इज

बी काढू शकता किंवा इथं ए ला किती म्हटलंय तुम्ही पाच म्हटलाय इथं किती म्हटलंय तीन म्हंटलाय मग काय करूया याला काय करूया आपण पाच न मल्टिप्लाय करूया ठीक आहे पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा आणि याला तीन न मल्टिप्लाय करूया साहित्रिक अठरा आणि पाच त्रिक पंधरा ठीक आहे पंधराला पंधरा काय झाले मॅथ झाले हा पण ए आहे हा पण आहे म्हणजे ए इज टू बी इज टू सी रेशो किती आलो फिफ्टीन इज टू फिफ्टीन इज टू बी कुठे आहे हा टेन फिफ्टीन इज टू टेन इज टू एटीन फिफ्टीन इज टू टेन इज टू एटीन टोटल किती आले टोटल आले शहाऐंशी हजार आणि हे टोटल हे टोटल किती आहे तीस ते बरोबर आता सी चा इन्कम विचारलाय सी चा इनकम विचारलेला आहे किती तो एटीन आउट ऑफ फोर्टी थ्री आणि हो? हे किती आधीच तुमच्या लक्षात आलं असेल तेर दोन्ही अठरा दोन्ही छत्तीस हजार काय हो छत्तीस हजार ऑप्शन डी हे जर काय असं वगैरे आलं ना तर पुढचं कॅल्क्युलेशन करायचंच नाही त्रेचाळीस येत आहे ना त्रेचाळीस दोन्ही शहाऐंशी म्हणजे अठराची दुप्पट इथं अठराची दुप्पट अठरा दोन्ही छत्तीस लगेच करून टाकायचं उगाच या असल्या गोष्टींना वेळ घालवायचा नाही अशा पद्धतीनं आजचा दोन हजार सोळाचा आर आर बी पीओ चा पेपर इथं सॉल्व्ह करून पेपर सगळे डुएबल क्वेश्चन असणार आहेत फक्त मोस्ट इझी एक्झाम्पल्स जास्तीत जास्त जे इझी असतील ते पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते कमीत कमी वेळात होतील म्हणजे मॉडरेट क्वेश्चन्सना तुम्हाला वेळ देता येईल ओके सिक्वेन्सली आपण आता जे अनालिसिस करतोय ते सिक्वेन्स न जातोय सरळ जातोय पहिल्यापासून शेवटपर्यंत पण तसं तुम्ही एक्झामच्या वेळी करायचं नाही एक्झामच्या वेळी सिलेक्टिव्ह क्वेश्चन शोधून शोधून क्वेश्चन काढायचे आणि सोडवायचे कधीही वर्ड प्रॉब्लेम सुरुवातीला सोडवायचे नाही सिम्प्लिफिकेशन पासून सुरुवात करा सिम्प्लिफिकेशन इक्वेशन त्याच्यानंतर नंबर सिरीज घ्या डीआय घ्या आणि त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम कळवा ठीक आहे तुम्हाला वीस ते बावीस ते पंचवीस मिनिटं तुम्ही क्वांटला देऊ शकता बावीस ते पंचवीस मिनिटामध्ये आरामात पस्तीसच्या वर तुम्ही क्वांट अटेम्प्ट करू शकता ओके थँक्यू